रागादिरोगांस्तानुषत्तानशेषकाय प्रसृतानशेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वायुषो वेदं प्रजापतिमजिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सोऽत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे। तर आज आपण आयुर्वेद व्यासपीठ ठाणे शाखेच्या तर्फे आयोजित या व्याख्यानमालेमध्ये आत्येक अवस्थेतील चिकित्सा मर्माघात या विशेष करून मर्माघाताच्या संदर्भातली या विषयावरती मी माझे विचार या ठिकाणी मांडतोय। या प्रस्तुतीविषयी पुढे काही शंका असतील तर त्या आपण मला माझ्या फोन नंबरवर विचारू शकता। तो नंबर व्हॉट्सअपला पण आहे 9823689468, किंवा तुम्ही ईमेल करू शकता anil.panse02@gmail.com anil.panse02@gmail.com। सध्या करोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांनाच ऑनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागला आहे आणि तसंच आपली तद्विद्य संभाषा जी ज्ञानाभियोग संघर्ष करी ठरो अशी मी पहिल्यांदाच अपूर्व वैद्य धन्वंतरी आणि माझ्या गुरुचरणी प्रार्थना करून या विषयाला सुरुवात करतोय। योगामध्ये जसे समाधीचे सालंबन समाधी आणि निरालंबन समाधी असे प्रकार सांगितलेत तसं हे सध्या निरालंब व्याख्यानं चालू आहेत, म्हणजे समोर श्रोता आलंबन स्वरूपातला नाही, तो तिरोहित आहे, दृष्टीच्या पलीकडे आहे, पण तो समोर आहे असं समजून ही व्याख्यानं द्यावी लागतायत। त्यामुळे अर्थातच जो एक समोरासमोर व्याख्यान देतानाचा कनेक्ट असतो तो सध्या थोडासा कमी वाटतोय, पण तरी ठीक आहे, आलिया भोगासी असावे सादर असे म्हणून या प्रस्तुतीला सुरुवात करूया। दिवसेंदिवस परिस्थिती जी बदलत चालली आहे विशेषतः वैद्यकीय व्यवसायामध्ये, त्यात काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की फक्त जीर्ण विकारांसाठीच लोक आयुर्वेद चिकित्सेचा विचार करायचे किंवा ती घेण्यासाठी यायचे। मागच्या काही वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी आर्थिक अवस्थेत असलेले रुग्णसुद्धा प्राणभय निर्माण झालेला आहे किंवा मृत्यू निश्चितपणे आधुनिक वैद्यक विज्ञानाने सांगितलेला आहे आणि अशा अवस्थेतले रोगी सुद्धा वैद्यांच्याकडे येत आहेत आणि त्या अवस्थेतल्या चिकित्सांची सुद्धा अवस्थेतल्या व्याधींची सुद्धा चिकित्सा करण्याची वैद्यांना संधी मिळते। तर या संदर्भामध्ये आपण जितके जास्त काम करू तितका आपला अनुभव वाढत जाईल आणि तितकं आपल्याला जास्त चांगलं ज्ञान आत्येक अवस्थांचं येत जाईल। बऱ्याचदा वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आयुर्वेदामध्ये आत्येक अवस्था नाही इथपासून ते आयुर्वेदातच आत्येक अवस्थेची चिकित्सा आहे इथपर्यंतची मतं आपल्याला ऐकायला मिळतात। वाग्भटाच्या अनुयायात प्रतिपदम सर्वधर्मेषु मध्यमाम या तत्वाला अनुसरून आपण मध्यम मार्ग स्वीकारावा। स्वशास्त्र सिद्धांताप्रमाणे
ज्या अवस्था साध्य होऊ शकतात किंवा याप्य आहेत, कष्टसाध्य आहेत, त्यांची चिकित्सा जरूर करावी. असाध्य अवस्था ज्या आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा आत्यिक अवस्था येऊ शक येतात, तिथे चरकांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्याख्यान करून चिकित्सा कराव्यात. आजच्या काळामध्ये लीगल कन्सेंट, स्पेशल कन्सेंट, इन्फॉर्म्ड कन्सेंट असे बरेच प्रकार ऐकायला मिळतात. तर हे कायद्याच्या दृष्टीने स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रकार आहे, तो तर करावाच. पण त्याचप्रमाणे रुग्णालाही या संदर्भामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना जवळच्या कल्पना देऊन या चिकित्सा करणं अपेक्षित आहे किंवा प्राप्त आहे. बऱ्याचदा या चिकित्सा करण्याच्या मार्गामध्ये येणारा जो मुख्य प्रश्न येतो आडवा, तो म्हणजे आपल्याकडे नसलेली रुग्णालयांची सुविधा. कारण बऱ्याचदा ह्या अवस्था येतात त्यामध्ये रुग्ण हा अंतःप्रवेशित करून म्हणजे आय पी डीमध्ये ठेवून त्याला चिकित्सा कराव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा कराव्या लागतात. फक्त आभ्यंतर चिकित्सेवर होत नाही, कर्म प्रधान चिकित्साही कराव्या लागतात. आणि त्या सगळ्या करत असताना रुग्ण जर अंतःप्रवेशित असेल तर ते जास्त फायद्याचं आणि चांगलं पडतं. आणि त्या दृष्टीने महाविद्यालयांची जी रुग्णालयं आहेत तिथे या प्रकारचे प्रयत्न होणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे, की जेणेकरून आयुर्वेदाला या अत्येक अवस्थेतील चिकित्सेसाठी सुद्धा लोकमान्यता प्राप्त होईल. आणि त्या दिशेने प्रयत्न हे निरंतर करत राहणं हे गरजेचं आहे. दुर्दैवाने ते प्रयत्न जेवढे व्हायला हवेत तेवढे आत्तापर्यंत झालेले नाहीत. या संदर्भातल्या अधिकारीक ज्या आपल्याकडे व्यवस्था आहेत त्यांनी सुद्धा हा जो आपला क्लिनिकल आर्म म्हणू आपण त्याला, हा डेव्हलप करण्याच्या दृष्टीने किंवा विकसित करण्याच्या दृष्टीने जेवढे प्रयत्न करायला हवे होते ते दुर्दैवाने केलेले नाहीत असं म्हणावं लागतं. आणि त्यामुळे आज ही बाजू थोडीशी लंगडी आहे असे म्हणता येईल. पण जिथे जिथे असे प्रकारची कामं चालू आहेत तिथे परिणाम हे खूपच चांगले दिसत आहेत. आणि ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा आयुर्वेदावरची शास्त्रावरचा विश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त फारच उपयोगी पडते. आणि बरेच विद्यार्थी अशा महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर आयुर्वेदाचाच व्यवसाय करतात किंवा अशा अनेक अत्येक अवस्थांमध्ये सुद्धा आयुर्वेदाचीच चिकित्सा वापरून यश मिळवतानाही दिसत आहेत. काही ठिकाणी सहकारी तत्वावरती किंवा काही ठिकाणी वैयक्तिक स्तरावरती अंतःप्रवेशित रुग्ण करण्याची व्यवस्था असलेली रुग्णालयं सुरू झालेली आहेत किंवा होत आहेत, ही चांगली बाब आहे. आगामी काळात त्यांची गरज आणि वाढणार आहे. जर आपल्याला या क्षेत्रात चांगलं काम करायचं असेल तर ती एक प्राथमिक गरज आहे की आपल्याकडे चांगली हॉस्पिटल्स असणं आपली आवश्यक आहे. आणि जिथे जबाबदारी घ्यायला तयार असलेला वैद्यवर्ग आणि कुशल परिचारक हे सगळे, आणि त्याचबरोबर वीर्यवान औषधींचा संग्रह, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मग भिषगवश्य रोगी हे आपोआप मिळत जातील. आणि त्यामुळे या स्तरावरती जास्त प्रयत्न होणं येथून पुढच्या काळात गरजेचं आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक चिकित्सकांना चिकित्सा करायची संधी मिळाली नाही म्हणून नाराजी किंवा अशा प्रकारची बऱ्याच गोष्टी घडल्यात. फार खोलात मी जाणार नाही, पण त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो होता आहे ज्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, तो म्हणजे आपल्याकडे असलेली रुग्णालयांची कमतरता. कुठल्याही जनपदध्वंसनीय विकारामध्ये जेव्हा असे प्रकारचे रोगी येतात तेव्हा ते संख्येने जास्त येतात. त्यांच्या गंभीर अवस्था हाताळण्यासाठी आपल्याकडे लागणारी जी यंत्रणा आहे ती सक्षम जर नसेल तर आपण आपल्याला रोग्याच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही. आणि त्यामुळे आपण स्वतःला त्या अर्थाने सक्षम बनवणं इथून पुढच्या काळात हे जास्त गरजेचं आहे. तर आपल्याला ह्याही क्षेत्रात काम करण्याची संधी जरूर मिळेल. आत्यिक अवस्थेची चिकित्सा करत असताना मी इथं जी स्लाइड तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी वर्णन केल्या आहेत, तीन सी आपण त्याला म्हणू, करेज, कन्व्हिक्शन आणि कॉन्फिडन्स.
ह्या तीन गोष्टी जर असतील, म्हणजे साहस धाडस थोडंसं असायला हवं, धैर्य असायला हवं, थोडं कन्व्हिक्शननी ते केलं पाहिजे, स्वतःवर विश्वास असायला हवा आणि कॉन्फिडन्स, शास्त्रावरती श्रद्धा निष्ठाही असायला हवी. हे जर त्या वैद्यामध्ये असेल, ह्या तीन सी जर असतील, तर अत्येक अवस्थांमधल्या चिकित्साही आपण करू शकतो. सगळ्यात अवस्थातल्या चिकित्सा रोग्यांना आपण वाचवू असं माझं म्हणणं नाही, पण जर काही प्रमाणामध्ये आपण या रोग्यांमध्ये बदल घडवून आणू शकलो, त्यांना चिकित्सा योग्य प्रकारे देऊ शकलो, तर पुढच्या काळामध्ये एक चांगलं काम याच्यातून उभं राहू शकतं. आणि त्या दृष्टीने या विचारा आप विषयाचा विचार आपल्यासमोर आज मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अत्येक अवस्थेतल्या चिकित्सा करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करायला पाहिजेत, तर पहिलं म्हणजे आणि सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे ती म्हणजे संहिता वाचन वाढवायला हवं, कारण संहिताच आपल्याला या अवस्थेतल्या चिकित्सांसाठीचे मार्ग दाखवतात. यापुढच्या संपूर्ण प्रस्तुतीमध्ये जे काही संदर्भ मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वैद्य पुरुषोत्तम शास्त्री गणेश नानल आयुर्वेद विभागातर्फे वैद्य मावा कोल्हटकर सरांच्या दूरदृष्टीतून हाती घेण्यात आलेला जो संशोधन प्रकल्प होता, आयुर्वेदीय त्रिस्कंध कोश या नावाने तो संपन्न झाला. त्या कोशाच्या आधारे हे सगळे संदर्भांचं संकलन मी केलेलं आहे आणि ते चारही संहितांमधून आपल्याला असे अनेक संदर्भ मिळालेत किंवा मिळतात की जे आपल्याला अत्येक अवस्थेतील चिकित्सेसाठीची एक जी भूमिका आहे, बेसिक अंडरस्टँडिंग ज्याला म्हणून, ती तयार करण्यासाठी उपयोगी पडतात, उपयुक्त पडतात. तर त्यामुळे संहिता वाचन हे निरंतर करत राहणं हे अत्यावश्यक आहे आणि तेच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल, पुढे घेऊन जाण्याची किंवा पुढे चिकित्सा अधिकाधिक अत्येक अवस्थेतल्या रुग्णांच्या चिकित्सा करण्याचं बळ देईल असं मला नक्की खात्री वाटते. नाशा या आपल्या प्रस्तुतीचे दोन भाग आहेत, एक अत्ययिक असा विषय आहे आणि दुसरा त्या मर्माघाताच्या संदर्भात येणाऱ्या अत्ययिक अवस्था किंवा मर्माघाताच्या चिकित्सा वगैरे या सगळा विषय आहे. पहिल्यांदा सुरुवातीचा भाग बघूया. अत्यय हा शब्द आपल्याकडे ग्रंथांतरी बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे, त्याचे संदर्भ मी पुढे मांडणार आहे. कुठल्याही विषयाचा विचार करत असताना डिक्शनरी मिनिंगपासून जर आपण सुरुवात केली तर अनेक नवीन गोष्टी आपल्या आकलनामध्ये येतात. तर त्या दृष्टीने इथे पहिल्यांदी अत्यय शब्दाचे डिक्शनरी मिनिंग काय आहेत हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मोनियर विल्यम्स डिक्शनरी जी आहे संस्कृत इंटू इंग्लिश, त्याच्यामध्ये अत्यय या शब्दाचे अर्थ करताना सांगितले, पासिंग, लॅप्स, पॅसेज, पासिंग अवे, पेरिशिंग, डेथ, डेंजर, रिस्क, एव्हिल, सफरिंग, एवढे अर्थ अत्यय शब्दाचे सांगितलेले आहेत. आणि पण असतील, आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त जे अर्थ आहेत त्यांचा थोडासा समावेश इथं केलेला आहे. तर अत्यय ह्याचा अर्थ प्रत्येक वेळी विनाश, मृत्यू असा घेण्याची गरज नाही, प्राणभय असा जास्त लॉजिकल अर्थ त्याचा आपण घेऊ शकतो की जिथे मृत्यूचं भय निर्माण होऊ शकतं आणि तशा अवस्थेतनं रोगी आपल्याला बाहेर काढायचा आहे. एकीकडे चरक असं सांगतात की असाध्य अवस्थांची चिकित्सा करू नका. अर्थविद्या यशोहानी उपक्रोशम संग्रहम प्राप्नुयात नियतम वैद्यो यो असाध्यम समुपाचरित. आणि तिकडे योगरत्नाकरासारखे ग्रंथ पुढे जाऊन असं सांगतात की यावत कंठगतान प्राणान तावत चिकित्सा कर्तव्या. तर या दोन्हीचं तारतम्य हेच असणार आहे की असाध्य अवस्थेतली चिकित्सा करत असताना वैद्यांनी रुग्णाच्या किंवा आणि त्याच्या नातेवाईकांच्या अनुमतीने ती करावी, संमतीने ती करावी. आणि मग तिथे अशा अवस्था येऊ शकतात की ज्या मृत्यूसूचक आहेत, मृत्यूकडे चाललेल्या अवस्था आहेत आणि त्यांनाही आम्हाला चिकित्सा करून काही प्रमाणामध्ये जर उपशय देता आले तर ते जास्त योग्य अशा स्वरूपाचं होईल. आणि त्यांनी आयुर्वेद हे एक संपूर्ण वैद्यकशास्त्र म्हणून समाजामध्ये मान्यता पावण्याच्या दृष्टीने ह्या क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आयुर्वेदीय शब्दकोश जो वैद्य वेणीमाधव शास्त्री यांनी संपादित केलेला श्लोक कोश आहे, त्याच्यामध्ये या
अत्यय शब्दाचे व्यापत, विनाश, रोग, उपद्रव, नाश असे वेगवेगळे अर्थ आलेले आहेत. इतर कोश वाङ्मय जर आयुर्वेदातलं बघितलं तर त्याच्यामध्ये अमरकोशामध्ये अतिक्रम, दंड, कृच्छ्र, दोष अशा अर्थाने शब्द आलेले आहेत. अत्युत्पात, धरणी कोश म्हणून जो आहे त्याच्यामध्ये अत्युत्पात, नाश असा अर्थ अत्यय शब्दाचा येतो. मेदिनी कोशामध्ये विनाश या अर्थाने अत्यय शब्द सांगितलेला आहे. अमरकोशामध्ये दुसऱ्या कांडामध्ये द्वितीय कांड आठवा वर्ग आणि त्यातला 116 श्लोक आहे, ज्यामध्ये अत्यय हा शब्द मृत्यूचा समानार्थी शब्द म्हणून, पर्याय शब्द म्हणून सांगतात. स्यात् पंचता कालधर्म दृष्टांत प्रलयो अत्यय अंतो नाशो द्वयो मृत्यु मरण निधनो स्त्रियाम. तर हे सगळे मृत्यू याचे शब्दाचे पर्यायी शब्द, पंचता कालधर्म दृष्टांत प्रलय त्यामध्ये अत्यय हा एक मृत्यूचा पर्याय म्हणून आलेला शब्द आहे. पुढचा शब्द आहे त्यापासून तयार झालेला, अत्ययापासून तयार झालेला शब्द म्हणजे अत्ययिक. तर अत्ययिक म्हणजे कुठली अवस्था धरायची? अत्यय निर्माण करणारी अवस्था म्हणजे अत्ययिक अवस्था, असा थोडक्यात आपण अर्थ त्याचा लक्षात घेऊ. त्याच्या संदर्भामध्ये डिक्शनरी मिनिंग जर बघितली मनीर विल्यम्स मधली तर अशी सांगितली की हॅविंग द रॅपिड कोर्स नॉट सफरिंग डिले अर्जंट रिक्वायरिंग इमिजिएट हेल्प. तर या सगळ्यावरून एक सारांश लक्षात येतोय की जिथे तात्काळ चिकित्सा करणं गरजेचं आहे, स्विफ्ट ॲक्शन घेणं आवश्यक आहे आणि तातडीने ती घेणं आवश्यक आहे जेणेकरून रुग्णाचे प्राण वाचवता येतील आणि त्याचं प्राणभय दूर करता येईल. या संदर्भामध्ये वैद्य हा तत्पर, चिकित्सेला तत्पर आणि तात्काळ चिकित्सा करू शकणारा अशा स्वरूपाचं असणं हे खूप गरजेचं ठरतं. एक गुण वैद्याचा जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये चरक सूत्रस्थान अध्याय 2:36 आहे, स्मृतिमान हेतुयुक्तिज्ञो जितात्मा प्रतिपत्तिमान भिषक औषध संयोगही चिकित्सां करतुमर्हती. की जो वैद्य स्मृतिमान हेतुयुक्तिज्ञान असलेला जितात्मा आहे आणि प्रतिपत्तिमान आहे तो चिकित्सा औषध आणि औषधांच्या संयोगाने चिकित्सा करू शकतो. याच्यामध्ये प्रतिपत्तीचा अर्थ फार उपयुक्त अशा स्वरूपाचा केला आहे की जो ह्या अत्येक अवस्थेमध्ये गरजेचा आहे समजून घेणं. प्रतिपत्ती ही उत्पन्नायाम आपदी झटिती यथा कर्तव्यता ज्ञानम तद्वान प्रतिपत्तीमान. तर आपद म्हणजे संकट. आता इथे प्राणाला संकट, प्राणावर संकट आलेलं आहे, भय निर्माण झालेलं आहे. अशी अवस्था असताना झटिती यथा कर्तव्यता ज्ञान, ज्याला चटकन कळतं की काय करायला पाहिजे आणि तो ते करून रोग्याचे प्राण वाचवतो, त्या वैद्याला, त्या गुणाला वैद्याच्या प्रतिपत्ती असं म्हणलेलं आहे. आणि इथे नेमकी त्याच गुणाची गरज जास्तीत जास्त स्वरूपामध्ये अत्ययिक अवस्थेत लागते. आयुर्वेद शब्दकोशाने अत्ययिक शब्दाचा अर्थ देताना केलंय, म्हणलंय की जो विनाश घडवू शकतो किंवा मरण प्राप्त करून देऊ शकतो अशी अवस्था. याच्यामध्ये गंगाधरांची टीका एका ठिकाणची या संदर्भात महत्वाची आहे. तो संदर्भ पुढे आपल्याला विस्ताराने येणार आहे. मी इथं अत्ययिक या संदर्भामध्ये फक्त गंगाधरांचं काय म्हणणं आहे ते मांडतोय. चरक निदानस्थान अध्याय 2:11 जो रक्तपित्ताच्या संदर्भातला अध्याय आहे निदानातला, अत्ययो विनाशो भवती अस्मात इति विघातक. तर तिथे अत्ययिक शब्दाचा अर्थ केलाय की जी अवस्था विनाशाला आमंत्रण देणारी ठरते किंवा प्राप्त करते त्या अर्थाने विघातक असलेली अवस्था म्हणजे अत्ययिक अवस्था. आता याच्यावरती गंगाधरांची टीका अशी आहे की आपतितस्य दावाग्नेः इव आशु आगतस्य तथा दावाग्नेः इव च दावाग्नेः इव आशुच अत्ययिकस्य उपक्रम अभावे शीघ्रं मारकस्य
नितराम आशु एव प्रशांतौ प्रशमने प्रयतितव्यम प्रयत्नः कार्यः। तर त्यांनी आशुकारीची अवस्थेला या जी आत्यिक अवस्था निर्माण करू शकते तिला दावाग्नीची उपमा दिली आहे, म्हणजे वडव जो जंगलामध्ये पेटतो तो अग्नी जो वाऱ्यासन वाऱ्याच्या यांनी वेगाने पसरत जातो आणि क्षणात ते जंगल नष्ट करू शकतो अशा स्वरूपाची, तसाच हा रोग जो आहे तो आशुकारी असल्यामुळे जर चिकित्सा केली नाही उपक्रम अभावे तर शीघ्रम मारकस्य नितराम आशु एव प्रशांतो प्रशमने प्रयतितव्यम। जर उपक्रम नीट केला नाही किंवा तत्काळ केला नाही तर तात्काळ मृत्यू घडवून आणू शकतो, आणि म्हणून म्हणजेच आत्यिक अवस्थेमध्ये तात्काळ चिकित्सा करणं हे गरजेचं आहे। मदमूर्छा संन्यासांच्या संदर्भामध्येही चरकांनी वर्णन असंच केलेलं आहे की संन्यासे विनिमज्जंतम निरम आशु निवर्तयेत। संन्यासाच्या अवस्थेमध्ये चाललेल्या रुग्णाला पहिल्यांदी काय करा तर त्याला त्या संन्यासाच्या अवस्थेतनं बाहेर काढा, म्हणजे ती आत्यिक अवस्था पहिली ट्रीट करा, त्याच्यानंतर मग रोगाची यथा रोगचिकित्सा करणं हे पुढे सांगितलं। संन्यास हा औषधाशिवाय बरा होत नाही असंही चरकांनी तिथेच सांगितलं की मदमूर्छा हे कदाचित स्वयमेव शाम्यंती होऊ असू शकतात, पण संन्यासो न औषधीर विना, संन्यास मात्र औषधांशिवाय बरा होत नाही। म्हणजे ह्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपल्याला चिकित्सा तर करायलाच पाहिजे आणि ती तात्काळ करायला पाहिजे हा सगळा आशय आत्ययिक या शब्दातनं व्यक्त होतोय। वाचस्पत्य ह्या श्लोकोशामध्ये आत्ययम कालातिक्रमम न सहते इति आत्ययिक हा असा अर्थ केलेला आहे की ज्याच्यामध्ये कालातिक्रम हा सहन होत नाही, म्हणजे तुम्ही जर काळ व्यर्थ वाया घालवलात काळ व्यतीत केलात तर पेशंट किंवा रुग्ण हा दगावण्याची शक्यता असते, अशी जी अवस्था आहे ती आत्ययिक आहे। आता या संदर्भातले थोडे संहितोक्त संदर्भ पाहूया की जिथे आत्ययिक किंवा आत्यय अशा प्रकारचे शब्द ग्रंथांनी लेखित केलेले आहेत वापरलेले आहेत। चरक सूत्रस्थान अध्याय 12 जो वातकलाकली अध्याय आहे त्याच्यामध्ये वायुर्वेदांच्या तोंडी एक वचन आहे, भुषक पवनम अतिबलम अतिपुरुषम अतिशीघ्रकारिणम आत्ययिकम चेत न अनुनिशम्येत, सहसा प्रकुपितम अतिप्रयतः कथम अग्रे अभिरक्षितुम अभिधास्यति प्रागेव एनम अत्यय भयात, वायोः यथार्था स्तुतिः अपि भवति आरोग्याय बलवर्ण विवृद्ध्यै वर्चस्वित वाचोपचयाय ध्यानोपपत्तये परम आयुः प्रकर्षाय चेति। तर इथं वाताच्याकडून उत्पन्न होणारी आत्ययिक अवस्थेची संभाव्यता व्यक्त केलेली आहे की वात कसा आहे अतिबल अतिपुरुष अतिशीघ्रकारी अशा स्वरूपाचा असल्यामुळे तो जर त्याचं शमन नीट केलं नाही किंवा चटकन झालं नाही तर तो आत्ययिक अवस्था म्हणजे प्राणभय निर्माण करू शकतो, त्याला कालातिक्रम हा सहन होणार नाही, आणि हा असा प्रकुपित झालेला वात त्याच्यापासून कसं रक्षण करायचं, प्रागेव एनम अत्यय भयात म्हणजे प्राणाचं भय निर्माण होण्याच्या आधीच हा वायू कसा प्रशमित करायचा आणि त्याची काय चिकित्सा करायची हे सगळं समजून घेण्यासाठी वायूची यथार्थ स्तुती ही सुद्धा आरोग्य बलवर्ण विवृद्धी करून देणारी ठरते असं वायुर्वेदांचं म्हणणं आहे। तर या सगळ्याचा सार हाच असेल की वायू हा अशा अनेक आत्यिक अवस्थांना जन्माला घालू शकतो आणि त्यामुळे त्याची चिकित्सा आपल्याला आत्यय निर्माण होण्याच्या आधीच करणं हे गरजेचं आहे। दुसरा त्याच्यानंतरचा संदर्भ आहे चरक चिकित्सास्थान अध्याय 21 सूत्र 41 मधला जो संनिपात विसरूपाच्या संदर्भातला संदर्भ आहे, सर्वायतन समुत्थम सर्वलिंग व्यापिनम सर्वधातू अनुसारिणम आशुकारिणम महात्ययिकम इति संनिपात विसर्पम अचिकित्स्यम विद्यात। तेव्हा संनिपात विसर्प हा अचिकित्स्य आहे आणि तो असण्याच्या कारणांमध्ये एक कारण हे महाअत्ययिक असणं हे दिलेलं आहे। इथं इथे शब्द नीट लक्षात घ्या, नुसता अत्ययिक शब्द नाही वापरलेला तर महाअत्ययिक आहे तो, तेव्हा तीव्र प्राणभय निर्माण करू शकतो आणि त्यामुळे तो अचिकित्स्य ठरतो। काही अरिष्ट लक्षणं जी मृत्यूसूचक म्हणून वर्णन केलेली आहेत त्याच्यामध्ये एक लक्षण येतं पुढे, त्यात ते
चरक इंद्रिय स्थान अध्याय 6 सूत्र 20 हे अशासाठी घेतलंय की जरा विशिष्ट टीका याच्यावरती केलेली आहे चक्रपाणींनी आणि ती आजच्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या दृष्टीने उपकारक आपल्याला ठरू शकते म्हणून हे सूत्र इथे समाविष्ट केलंय. हनुमन्या ग्रहस्तृष्णा बलरहासोती मात्रया प्राणाश्च उरसी वर्तन्ते यस्यतम परिवर्जयेत असं सूत्र आहे. याच्यावरची जर टीका बघितली आपण तर आपले ग्रंथकार किंवा संहिताकार किंवा टीकाकार हे रुग्णांचं परिनिरीक्षण परीक्षण हे किती सूक्ष्मपणे करत होते त्याचं उदाहरण म्हणून हे ही टीका सांगता येऊ शकेल. अष्टांग हृदय सूत्रस्थान 12 मध्ये एक सूत्र आहे की व्याध्यवस्था विभागज्ञा हा पश्येनार्तान प्रतीक्षणम. व्याध्यवस्था विभाग जाणणाऱ्या वैद्यांनी रुग्णाला प्रतिक्षण बघावं आणि तिथे क्षण शब्दाचा अर्थ अरुण दत्तांनी मुहूर्त असा केला आहे. पण काही अत्यधिक अवस्था अशा समोर येतील की जिथे रुग्णाला कंटिन्युअस मॉनिटरिंगची गरज असेल आणि त्याचसाठी मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आपल्याला हॉस्पिटल सेटअप असणे गरजेचं आहे आता तिथून पुढच्या काळात. तर आपण या अशा अवस्था हातात घेऊ शकतो चिकित्सा करायला आणि त्यांची चिकित्साही करू शकतो. ह्या सूत्राच्या टीकेमध्ये चरक इंद्रिय स्थान 6:20 चक्रपाणी काय म्हणतात बघा. प्राणाश्च उरसी वर्तन्त इति वायवहा उरसी प्रकुपिता वहंती यदा तु जीवितं प्राणा इह उच्यन्ते तदा तयोः तस्य उरसी वर्तन्ते. तर इथे प्राणाश्च उरसी वर्तन्ते याचा अर्थ काय घ्यायचा तो म्हणतात चक्रपाणी म्हणतात वायवहा उरसी प्रकुपिता वहंती. वायू हा फक्त उराच्या ठिकाणी प्रकुपित होऊन गती करत राहतो आणि यदी तू जीवितं प्राणा इह उच्यन्ते आणि इथे जर प्राण शब्दाने जीवित असा अर्थ जर घ्यायचा असेल तर तदा तस्य उरसी वर्तन्ते मृतैव पुरुष भवती. तर ते जीवित जे आहे ते फक्त त्याच्या उराच्या ठिकाणी उपस्थित राहतं किंवा शिल्लक असतं आणि बाकी मनुष्य हा मृत झालेला असतो असं वर्णन करतात. तर ही किती महत्वाची क्लिनिकल ऑब्झर्वेशन्स नोंदवलेली आहेत. आजच्या काळामध्ये बऱ्याच अशा अवस्थांमध्ये टर्मिनल कंडिशन्समध्ये आपण ऐकतो की ब्रेन डेड झालेला होता आपण व्हेंटिलेटरवर त्यांना मेंटेन केलं आणि मग नंतर व्हेंटिलेटर काढला वगैरे. त्या पार्श्वभूमीवरती हे वर्णन जर आपण वाचलं तर त्या काळी अशा प्रकारच्या कुठल्याही यांत्रिक गोष्टी बरोबर नसताना त्यांची साथ सहकार्य नसताना अशा प्रकारची निरीक्षणं ही कशी नोंदवली असतील आणि त्यासाठी किती सूक्ष्मपणे त्या रुग्णांचं परीक्षण निरीक्षण केलेलं असेल हे समजून येईल. तेव्हा ततश्च तस्मिन काले रिष्टेन असाध्यताम ज्ञात्वा रोगी परित्यागे वैद्यस्य अप्रसिद्धीही भवती. म्हणून अशा अवस्थेतले रुग्ण हे वैद्यांनी चिकित्सा त्यांची करू नये कारण त्याची अप्रसिद्धी होण्याची शक्यता असते. फक्त चक्रपाणींचं म्हणणं असं आहे शेवटी वयम तू ब्रुमहा आम्ही असं म्हणतो ते म्हणतात सद्यो मरणीय अरिष्टवत एतत प्रत्यासन्न मृत्युगमकम एव भविष्यती. तेव्हा हे प्रत्यासन्न मृत्युगमक अरिष्ट आहे म्हणजे मृत्यू हा जवळ आल्याचं लक्षण या स्वरूपामध्ये वर्णन येतं. आणखीन एक अशा स्वरूपाचं सूत्र पुढे येतं की तिथे आतुर किंवा रोगी हा जगणार नाही हे निश्चित आहे आणि त्याचीही लक्षणं आहेत. ही लक्षणंही आपण रोग्यांमध्ये जर बघायला सुरुवात केली तर आपल्याला रोगी जगणारे का मरणारे हे सांगता येणं शक्य होईल. त्याच्यामध्ये घट्टयन जानुना जानू पादौ उद्यम्य पातयन यो पास्यती मुहुर्वक्रम आतुरो नस जीवती अशा स्वरूपाची चरक इंद्रियस्थान 8 सूत्र 17 मधलं सूत्र आहे. अन्यही काही अवस्था येतात ज्याच्यामध्ये मृत्यूचं भय किंवा मृत्यूची शक्यता वर्णन केलेली आहे. त्यामध्ये भस्मक रोग आहे जो अत्यग्नी संभव अशा स्वरूपाचा व्याधी म्हणून येतो. ततो दौर्बल्य आतंकम आतंकात मृत्यूंच उपनयेत नरम चरक चिकित्सास्थान अध्याय 15 सूत्र 220 तिथे अत्यग्नी किंवा भस्मकाच्या अवस्थेमध्ये त्या अग्नीला तुम्ही जर आहार दिला नाहीत तर तो धातूंचं पचन करून पहिल्यांदा दोषपचन करतो मग धातूंचं पचन करतो तीव्र दौर्बल्य निर्माण करून मृत्यूसुद्धा उत्पन्न करू शकेल असं सांगितलेलं आहे. श्वासहिक्का चिकित्सेमध्ये एक सूत्र येतं अनुत्क्लिष्ट कफास्विन्न दुर्बलानां निशोधनात वायू लब्धास्पदो मर्म संशोष्य आसू हरेद असून. तर ही अशी सूत्र आहेत की जिथे थेट प्राणभय वर्णन केलेलं आहे किंवा निर्माण होतं असं सांगितलेलं आहे आणि त्या अर्थाने ती इथे आपल्यासमोर मांडतोय की कुठल्या कुठल्या अवस्थांमध्ये अत्यधिक
अवस्था येतात असं आपल्याकडे वर्णन केलेलं आहे किंवा प्राणभय निर्माण होतं असं सांगितलेलं आहे. हिक्का श्वास या व्याधींमध्ये शोधनाचं महत्व अनन्यसाधारण आहे. पण तेच हे सूत्र येतं की अनुत्क्लिष्ट कफ कफासिन्न दुर्बलानां विशोधना. कफ हा उत्कृष्ट नसताना रोग्याला नीट स्वेदन केलेलं नसताना आणि दुर्बलाचं दुर्बल रोगी असताना जर विशोधन केलं तर वायू हा लब्धबल होऊन मर्मांचं शोषण करून प्राणाचा नाश करतो किंवा प्राणाचं हरण करू शकतो. चरक चिकित्सा स्थान सूत्र 17 अध्याय 17 सूत्र 91 तिथे संदर्भ घालायचा राहिला आहे. चची 17:91 असा संदर्भ आहे. मगाशी आपण गंगाधराची टीका ज्या संदर्भात बघितली तो हा संदर्भ रक्तपित्त निदानातला. पुन्हा जिथे आत्ययिकाचं वर्णन थेट सूत्रामध्येच केलेलं आहे तसे आशुकारिण हा हे रक्तपित्ताच्या संदर्भात केलेलं वर्णन आहे. पण अन्यही आत्ययिक अवस्था जिथे जिथे निर्माण होतात तिथे ही उपमा आपण लावून घेऊ शकतो की दावाग्नीप्रमाणे ते पसरत जाणारं आणि आशुकरी अशा स्वरूपाची अवस्था असते आणि तिथे त्यामुळे तात्काळ प्राणभय प्राणनाश हा होऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण चिकित्सा करणं तात्काळ हे गरजेचं असतं. आणि तीच अपेक्षा इथे चरकांनी त्या सूत्रामधूनही नोंदवलेली आहे. तस्य आशुकारिण हा दावाग्ने हे इव आपतितस्य आत्ययिकस्य आशुप्रशांत्यै प्रयतितव्यं मात्रां देशं कालं च अभिसमीक्ष्य संतर्पणेन अपतर्पणेन वा मृदु मधुर शिशिर तिक्त कषायैः अभ्यवहार्यैः प्रदेह परिषेत अवगाह संस्पर्शनैः वमनाद्यैः वा तत्र अवहितेन इति. तर अशा आत्ययिक अवस्थांमध्ये चिकित्सा करत असताना मात्रा देश काल यांचा विचार करून तात्काळ चिकित्सा करावी. आशुप्रशांती प्रयतितव्य हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र राहील. तेव्हा ह्या संदर्भांमधून आपल्याला आशुकारी किंवा आत्ययिक अवस्थेतल्या चिकित्सांची क्लिनिकल प्रिन्सिपल्सही मिळत जात आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. सुश्रुत उत्तर स्थान अध्याय 39 जो ज्वराच्या चिकित्सेचा अध्याय आहे त्याच्यामध्ये आलेलं सूत्र पुढचं सूत्र आहे ज्याच्यामध्ये आत्ययाचा उल्लेख आहे. पक्व ही अनहृदय दोषे देहे तिष्ठन महात्ययम विषमं वा ज्वरं कुर्यात् बलव्यापदमेव च तस्मात् निर्हरणं कार्यं दोषाणां ममनादिभिः. की ज्वराचे दोष हे पक्व झाल्यानंतर जर अनिहृत राहिले आणि ते देहामध्येच तसेच शिल्लक राहतील तर ते पुढे महात्यय अशा स्वरूपाचा निर्माण करू शकतात, विषमज्वर निर्माण करू शकतात, बलाचं नाश करू शकतात आणि त्यामुळे त्या दोषांचं निर्हरण वमनादी कर्मांनी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचदा करोनाच्या रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या अवस्था आलेल्या काही वैद्यांच्या पाहण्यात आलेल्या असतील की ज्वर तर गेला पण नंतर उरलेल्या दोषांनी अशा प्रकारची अवस्था निर्माण केली अत्ययाची आणि नंतर प्राणभय निर्माण होऊन रुग्ण प्राणास मुकलेले आहे. पण तर त्याचे लीड्स आपल्याला अशा प्रकारच्या सूत्रांमधून मिळू शकतात आणि तिथे आपल्या दृष्टीने चिकित्सा करत असताना जिथे शक्य आहे तिथे शोधन करणं, अल्प प्रमाणात का होईना शोधन करून ते दोष बाहेर काढणं ही एक महत्त्वाची चिकित्सा ठरू शकेल. स्नेहाच्या संदर्भामध्ये आलेलं सूत्र सुश्रुत चिकित्सा अध्याय 37 सूत्र 80 तिथे असे सांगतात सुश्रुत की स्नेहा हा अल्पमात्र वृक्षाणां दीर्घकालम अनत्यय तथा निरुह स्निग्धानां अल्पमात्र हा प्रशस्यते. अत्यय शब्द हा आपल्याकडे वाङ्मयामध्ये वापरताना प्रत्येक ठिकाणी प्राणभय किंवा मृत्यू याच अर्थाने वापरलेला आहे असं नाही आहे तर व्यापत या अर्थाने पण तो येतो. त्याचा हा एक संदर्भ समोर येतो की वृक्ष रुग्णांच्या मध्ये अल्पमात्रेमध्ये स्नेह हा दीर्घकाल देणं हे निरत्यय अशा स्वरूपाचं ठरतं. म्हणजे व्यापद काही निर्माण करत नाही तसाच निरुह हा सुद्धा अल्पमात्रेमध्ये स्निग्धांच्या मध्ये म्हणजे जे स्निग्ध रोगी आहेत त्यांच्यामध्ये देत राहणं दीर्घकालपर्यंत हे उपयुक्त ठरू शकतं. तेव्हा इथे आत्यय शब्द हा व्यापत निरापद अशा स्वरूपाच्या अर्थाने येतो. विरेचन औषधाच्या संदर्भामध्ये आलेला आत्यय शब्दाचा उल्लेख सुश्रुत चिकित्सा अध्याय 33 सूत्र 45 की सुखम दृष्टफलम हृदयम अल्पमात्रम महागुणम
व्यापत स्वल्पात तेयम छापी पिबेत नृपती ही औषधम। राजाला कशा प्रकारचं औषध द्यायचं आहे विरेचनासाठी, त्याच्यामध्ये स्वल्पात तेयमचा अर्थ केलाय व्यापत स्वल्पात तेयम इति व्यापदाम स्वल्पानामपी अत्ययो विनाशो यस्मिन औषधे दत्तता। की थोडासा सुद्धा व्यापत किंवा मृत्यूचं भय किंवा तशा प्रकारची शंका सुद्धा निर्माण होता कामा नये जेव्हा तुम्ही राजाला औषध विरेचनाचं देणार आहात त्यावेळी। पूर्वीकाळी कारण राजे लोक असं काही झालं तर वैद्याचं सर कलम करू शकायचे आणि हे सगळी गोष्टी लक्षात ठेवून अशा प्रकारची सूचना कदाचित आलेली असू शकते की ते संपूर्णत निरापद अशा स्वरूपाचं असायला हवं, कुठलाही व्यापद त्यांनी निर्माण करता कामा नये। पुन्हा इथेही अत्यय शब्द व्यापद या अर्थाने म्हणजे कॉम्प्लिकेशन्स अराइजिंग आउट ऑफ सम उपक्रम अशा अर्थाने आलेला दिसतो। अग्निकर्माची कॉन्ट्राइंडिकेशन सांगत असताना आत्ययिक अवस्थेमध्ये मात्र अग्निकर्म करावंच आणि ते करताना मग काय काळजी घ्यावी अशा स्वरूपाचा सूत्र अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 40 सूत्र 3 सूत्र 4 इथे आलेलं आहे। न तू दहेत भिन्न कोष्ठम अंतःशोणितम अनुधृत शल्यम अनेक व्रण पीडितम उष्णेच काले तथा क्षार अनर्हंच आत्ययिके तू व्याधौ कृत उष्ण प्रतिकारस्य पिच्छिलम अन्नम अशितवतः अग्निकर्म कुर्यात। तेव्हा आत्ययिक व्याधीमध्ये उष्णाचा प्रतिकार करून पिच्छिल अन्नाचं सेवन करून अग्निकर्म करावं अशा स्वरूपाची अवस्था वर्णन केलेली आहे। पुढचा संदर्भ आहे तो अष्टांग हृदय सूत्रस्थान संग्रह उत्तरस्थान अध्याय 48 सूत्र नंबर 16 आहे, तिथे 22-23 पडलाय, तो जरा चुकीचा पडलाय। 16वा श्लोक आहे हा। विष कुणाला द्यावं या संदर्भामध्ये हा आणि कधी द्यावं, चिकित्सा म्हणून विषाचा प्रयोग करायचा असेल तर ते करताना काय काळजी घ्यावी या संदर्भामध्ये वर्णन करत असताना अष्टांग संग्रहात हे सूत्र येतं ज्याच्यामध्ये आत्ययिक शब्दाचा उल्लेख आहे। घृत उपस्कृत देहस्य विशुद्धस्य हिताशिनः सात्विकस्य उदिते भानौ योज्यम शीत वसंतयोः ग्रीष्मेषु आत्ययिके व्याधौ। तेव्हा घृतपस्कृत देह असलेल्याला द्यावं, विशुद्ध शोधन केलेल्याला द्यावं, हिताशी जो आहे हितकर आहार सेवन करणारा त्याला द्यावं, ज्याचं सत्वबल चांगलं आहे त्याला, आणि सूर्य उगवल्यानंतर शीत आणि वसंत ऋतूमध्ये शीतकालामध्ये आणि वसंत ऋतूमध्ये अशा वेळेला विषाचा चिकित्सा म्हणून प्रयोग करावा। ग्रीष्म ऋतूमध्ये आत्ययिक अवस्थेमध्ये सुद्धा विषाचा प्रयोग हा करता येऊ शकतो असं उत्तर स्थानामध्ये अष्टांग संग्रहाच्या वाग्भटांनी वृद्ध वाग्भटांनी सांगितलेलं आहे। तेव्हा आत्ययिक अवस्था या अशा प्रकारच्या चिकित्सांची अपेक्षा ठेवतात हे इथून लक्षात घ्या। आणि त्याचमुळे आज जर आपण बघितलं तर रसकल्पांमधली अनेक विषद्रव्य असलेले कल्प हे अशा आत्ययिक अवस्थांमधून रुग्णांना बाहेर काढताना दिसत आहेत। तेव्हा याचे हे मूळच बृहत संहितेतले लीड्स आहेत असं आपल्याला लक्षात येईल आणि त्याचं जास्त विकसित स्वरूप आज आपल्याला रसशास्त्रीय कल्पांच्या मध्ये पाहायला मिळतंय। अष्टांग हृदय उत्तरस्थान अध्याय 2 सूत्र 23 त्याच्यामध्ये क्षीरालसकाचं वर्णन करत असताना जो बालांमध्ये दिसणारा एक व्याधी आहे क्षीरालसक मित्याहुहु अत्ययमच्या अतिदारुणम आणि त्याच्या टीकेमध्ये अरुणदत्त अत्यय शब्दाचा अर्थ करतात विनाश हेतुम अतैव अतिदारुणम। तर अत्यय याच्या अर्थ संदर्भामध्ये अनेक प्रकारचे संदर्भ आपण आत्तापर्यंत बघितले जे अत्यय आणि अत्ययिक या संदर्भामध्ये आलेले ग्रंथोक्त संदर्भ आहेत। याच्यानंतर आपण थोडासा जो दुसरा या प्रस्तुतीचा भाग आहे मर्म मर्माघात या संदर्भामध्ये विचार करत असताना पहिल्यांदा थोडासा मर्मांचा प्राथमिक अभ्यास बघूया आणि मग मर्माघात या विषयावरती ग्रंथातले संदर्भ काय आहेत हेतू लक्षण आणि चिकित्सा या तीनही स्कंदांमध्ये काय काय वर्णन आलेली आहेत असाही विषय त्याचबरोबर घेणं अभ्यासूया। अष्टांग संग्रह शारीर अध्याय 7 सूत्र 13 इथं मर्माची व्याख्या सांगत असताना वर्णन असं केलेलं आहे की अपिच मरणकारित्वात मर्म तत् पुन्हा मांस शिरा स्नायू अस्थि संधी सन्निपात
तेन तस्मिन पीड्यमाने विशेषतः प्राणाबाधा। मर्मांना प्राधान्य देण्याचं कारण असं आहे की मर्मांच्या आश्रयाने होणाऱ्या अनेक व्याधींमध्ये किंवा व्याध्यवस्थांमध्ये प्राणभय निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण मर्म हे विशेष प्राणस्थान आहे। आणि तेच इथं वर्णन अष्टांग संग्रहकारांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं की विशेषतः प्राणाबाधा, तिथं जर पीडा झाली तर विशेष करून प्राणाबाध निर्माण होतो, प्राणाला भय निर्माण होतं आणि आत्ययिक अवस्था येऊ शकतात। म्हणून आपण आत्ययिक अवस्थांचा मर्माघाताच्या संदर्भामध्ये विशेष विचार हा आज करतोय। अशा स्वरूपाचं सूत्र अष्टांग हृदय सूत्र अष्टांग हृदय शारीर स्थान अध्याय 4 इथं आलेलं आहे, जिथे अरुण दत्तांनी टीका करत असताना असं सांगितलं की अष्टांग हृदय शारीर स्थान अध्याय 4 सूत्र 37 विषमम स्पंदनम यत्र पीडिते रुक्ष मर्मतत असं मूळ सूत्र आहे। त्याच्या टीकेमध्ये अरुण दत्त असं म्हणतात की मरणकारित्वात मर्म मरण सदृश दुःखदायित्वात वा। तर चिकित्सा करत असताना किंवा व्याध्यवस्था वेगवेगळ्या पाहत असताना हा एक अप्रोच आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की प्रत्येक वेळी मर्म हे मरणालाच कारण ठरेल असं नाही, पण मरणसदृश दुःखही देण्याला कारण ठरेल। त्यामुळे मर्माश्रित दोष आणि त्यातून होणारे व्याधी किंवा व्याध्यवस्था ह्या फक्त मरणालाच कारण ठरतील असं नाही, तर मरणसदृश दुःखालाही कारण ठरतील। आणि त्या अर्थाने पण त्यांचा विचार चिकित्सेच्या दृष्टीने आपल्याला करायला लागेल, कारण त्याही अवस्था आत्ययिक स्वरूपामध्ये किंवा काही करून माझा ही वेदना थांबवा पीडा थांबवा याच्यापेक्षा मरण बरं असं म्हणणारे पेशंट आपल्याकडे बऱ्याचदा येतात। त्यामुळे त्याही अवस्था जरी प्राणभय निर्माण होत नसेल तरी मरणसदृश दुःख देणाऱ्या अशा अर्थाने त्या अवस्था वेदनांच्या समोर येतात, आणि म्हणून त्या दृष्टीने मर्मांचा विचार व्यवहारामध्ये चिकित्सा व्यवसायामध्ये अशा पद्धतीनेही करायला पाहिजे। त्यामुळे मर्माश्रित व्याधी म्हणजे प्रत्येक वेळी प्राणबध प्राणभय याच अर्थाने बघायला पाहिजे असं नाही, तसेही आहेत। महामर्माच्या आश्रयाने होणारे व्याधी निश्चितपणे तसे आहेत, शिरो हृदय आणि मर्म बस्ती या दृष्टीने ज्यांचा विचार विस्ताराने चरकांनी त्रिविध मर्म चिकित्सेमध्ये म्हणून सांगितला आणि त्रिविध मर्म सिद्धीमध्ये सांगितला, पण हा एक अर्थ त्याला वेगळा म्हणून समोर येतो की मरणसदृश दुःखदायित्वात वा। आणि हे मर्म जे आहे ते मांस शिरा स्नायू अस्थि आणि संधी यांचा संनिपात आहे। सुश्रुताने अशा स्वरूपाचं वर्णन सूत्र शारीर स्थान अध्याय 6 मध्ये केलेलं आहे की म्हणजे जेव्हा जेव्हा आपण मर्माच्या संदर्भामध्ये विचार करू, मर्माश्रित व्याधींचा विचार करू, मर्माश्रित कुठल्याही वेदनेचा विचार करू, त्यावेळेला आपल्याला ह्या 5ही शारीर भावांची चिकित्सा किंवा चिकित्सेमध्ये त्यांचा विचार हा समोर ठेवावा लागेल। सुश्रुतामध्ये शारीर स्थान अध्याय 6 सूत्र 15 आहे जे ह्याच स्वरूपाचा विचार सांगतायत। मर्माणी मांस शिरा स्नायू अस्थि संधी संनिपाताः तेषु स्वभावतः एव विशेषेण प्राणाः तिष्ठन्ति तस्मात् मर्मसु अभिहतांस तांस्तान भावान आपद्यन्ते। आणि त्यामुळे तिथे विशेष करून प्राणांचं स्थान असं सुश्रुतांनी पण सांगितलेलं आहे, अष्टांग संग्रहकारही तेच सांगतायत। मरणकारित्वात मर्म याचं हे अरुणदत्तांनी पण सांगितलं किंवा मरणसदृश दुःखदायित्वात वा त्यालाही मर्म असं म्हणावं असं अरुणदत्त आणि एक त्याचा वेगळा क्लिनिकल आस्पेक्टनी मिनिंग सांगतात। मर्माघातांचा विचार करत असताना जर आपण बघितलं तर प्रधान हेतूंचा विचार करत असताना आत्ता आपण जसा हा संदर्भ बघितला की मांस शिरा स्नायू अस्थि आणि संधी हे 5ही शारीर भाव हे आपल्याला या दृष्टीने महत्त्वाचे मानावे लागतील की ज्यांच्यामध्ये विशेष करून विकृती झाल्यानंतर मर्माश्रित वेदना या येऊ शकतात, त्यातून प्राणभय निर्माण होऊ शकतं। प्राणस्थान विशेष येणे प्राणा हा तिष्ठंती असं वर्णन सुश्रुतांनी केले। पुढे सिद्धिस्थानाच्या 9व्या अध्यायामध्ये त्रिमर्मीय सिद्धीमध्ये सांगताना चरकांनी वर्णन केलं आहे की चेतनाध चेतनानुवृत्ती किंवा चेतनानुबंध वैशिष्ट्य यांना महामर्म का म्हणायचं, तर चेतनेचा विशेष अनुबंध हा संबंध या मर्मांच्या ठिकाणी असतो आणि म्हणून त्यांना महामर्म असं म्हणलेलं आहे। तेव्हा जेव्हा केव्हा मर्माघात होईल त्यावेळेला तो बाह्य हेतूंनी हो किंवा आभ्यंतर हेतूंनी या दोन्ही हेतूंनी तो होऊ शकतो,
आणि त्या दोन्ही वेळेला प्राणभय हे निर्माण होऊ शकतं आणि ते प्राणभय निर्माण होईल त्याबरोबरच या पाचही भावांची दृष्टी मांस शिरा स्नायू संधी आणि अस्थी यांची दृष्टी होण्याची शक्यता राहते आणि त्या दृष्टीने आपल्याला चिकित्सेमध्ये विचार करत असताना या पाचही भावांचा विचार करून चिकित्सेचा मार्ग निवडावा लागेल. ही दृष्टी किंवा मर्माघात हे दोन्ही प्रकारे होतात याचं वर्णन करताना चरकांनी सिद्धिस्थान अध्याय 9 सूत्र 5 त्याच्यात असं सांगतात, तेषाम त्रयाणाम अन्यतमस्यापी भेदात आशुएव शरीर भेद हा स्यात, आश्रय नाशात आश्रितस्यापी विनाश हा, तत्पघातात तू घोरतर व्याधी प्रादुर्भाव हा, तस्मात एतानी विशेषेण रक्ष्याणी बाह्याघातात वातादिभ्यश्च. किंवा ह्या तीनही मर्मांच्या बाबतीमध्ये, महामर्मांच्या बाबतीत हा विशेष विचार मांडलाय, पण इतरही मर्मांच्या बाबतीमध्ये हा आपल्याला विचार घेता येतो. तर या तीनही मर्मांपैकी कुठल्याही मर्माचा भेद झाल्यानंतर तात्काळ शरीर भेद होऊ शकतो आश्रय नाशामुळे आश्रित नाशात आश्रितस्यापी नाशा विनाश हा, आश्रिताचाही विनाश. ते आश्रय आहे तो प्राण आहे आणि आश्रित आहे ते शरीर आहे आश्रय देणार म्हणून. ह्या दोन्हींचा नाश, आश्रय आणि आश्रित, आश्रय रूप शरीर आणि आश्रित प्राण जो आहे तो, त्या दोन्हींचा नाश हा होणं शक्य आहे. आणि या तन्मांच्या उपघातामुळे घोरतर व्याधींचा प्रादुर्भाव हे विशेष वर्णन या संदर्भामध्ये लक्षात ठेवावं की मर्मांच्या ठिकाणून उत्पन्न होणारे जे व्याधी असतील ते विशेष करून घोरतर व्याधी असे उत्पन्न होतात आणि त्यामुळे त्यांचा विचार हा त्या अर्थाने आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि ते विशेष करून बाह्याभिघात आणि वातादींच्या पासून त्यांचं रक्षण करावं असं चर्क वर्णन करतायत. तेव्हा वातादी म्हणजे वातादी दोष आणि बाह्यादी आघातादी, तेव्हा ह्या हेतूंचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. वायू हा एक प्रधान हेतू वर्णन केलेला आहे, त्याचा संदर्भ पुढे येईल. मर्मांचे प्रकार जर आपण बघितले तर ते बघत असताना तीन मर्मांच्या ठिकाणी थेट प्राणांचा उल्लेख त्यांच्या नावामध्येच येतो, एक सद्य प्राणहर, कालांतर प्राणहर आणि विशल्यग्न. विशल्यग्न मर्मांच्या संदर्भामध्येही असं वर्णन केलेलं आहे की सशल्यो जीवती आणि उद्धृत शल्यो म्रियते. तेव्हा तिथून शल्याचं निर्हरण केलं तर तो म्हणून त्याचं मरण येऊ शकतं, त्या अर्थाने त्या मृत्यूसूचक अशा स्वरूपाचं नाव त्या मर्माला दिलेलं आहे. मर्मांचं जर पांचभौतिक कॉन्स्टिट्यूशन आपण बघितलं, त्यांचा संदर्भ श्रुतांनी शारीरस्थान अध्याय 6 यामध्ये दिला आहे की तत्र सद्य प्राणहराणी आग्नेयानी अग्निगुणेषु आशुक्षिविणेषु क्षपयंती. तर याच्यातून खूप मोठे क्लिनिकल प्रिन्सिपल्स आपल्याला मिळत जातात की सद्य प्राणहर मर्मांच्या आश्रयाने होणाऱ्या ज्या कुठल्या वात्तिक अवस्था असतील तिथे अग्निगुण भूयिष्ठ द्रव्य हे आम्हाला वापरावी लागतील. तिथल्या अग्नीला तात्काळ प्रज्वलित करणारी, तिथल्या अग्नीचं तात्काळ जे क्षपण चालू आहे ते थांबवून अग्निवृद्धी करणारी अशा स्वरूपाची जी द्रव्य असतील ती आम्हाला तिथे वापरावी लागतील. आणि त्या अर्थाने हेमगर्भ हा उपयोगी पडताना दिसतो, जो सुवर्णाचा कल्प आहे, सुवर्णाला साक्षात तेज मानलेला आहे, त्याच्याबरोबर ताम्र आहे, त्याबरोबर पारद गंधक आणि त्याचा गंधकाच्या द्रावामध्ये स्वेदन केलेली पोट्टली असा तो संयोग आहे. आणि गंधकाला पार्वतीचं रज म्हणलेलं आहे, ते आग्नेय स्वरूपाचं असतं. तेव्हा त्याच्यामध्ये अग्निगुण हा विशेष करून वाढवण्याचं निर्माणापासूनच काळजी घेतलेली आहे. आणि असा कल्प हा अशा अवस्थांमध्ये तत्काळ काम करताना दिसतोय. आणि अशा ह्या कल्पाने त्याच्याबरोबर नागकेशर हा योग वैद्य रघुवीर भिडे रत्नागिरी ज्यांनी वापरात आणला आणि तो पुढच्या वैद्यांना दिलेला आहे. तर नुकतंच त्यांचं काही काळापूर्वी दुःखद निधन झालं कोरोनामुळेच, तर त्यांना आदरांजली म्हणून या योगाला रघुवीर योगच म्हणावा असं आता मी सांगायला माझं म्हणणं आहे. कारण हा त्यांनीच शोधलेला योग आहे आणि त्यांनीच तो वैद्यांना वापरण्यासाठी पूर्णतः परवानगी पण दिली आणि त्या योगाने अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत असं मी निश्चित सांगू शकतो. तर असा अग्निगुण भूयिष्ठ अशा स्वरूपाचे प्राणहर, सद्य प्राणहर मर्म आहे. कालांतर प्राणहरामध्ये सौम्य अग्नियत्व आहे, त्यामुळे प्राण लगेच जाणार नाहीत पण प्राणभय निर्माण होऊ शकतं असंही सांगतात की सद्य प्राणहर मर्माच्या अंताला म्हणजे बाहेरील बाजूस जर आघात झाला तर ते कालांतराने प्राण हरण होतं. तर ह्या अर्थाने आपल्याला हृदरोगाच्या काही अवस्थांचा विचार करता येऊ शकतो,
आपल्याकडे हृदय हे प्राणीतल संमित मर्म म्हणून सांगितलेलं आहे, तेवढा भाग सोडून इतरत्र उत्पन्न होणाऱ्या ज्या विकृती आहेत त्यांच्यामध्ये लगेच प्राणवय निर्माण होत नाही, पण नेमका तो जो प्राणीतल संमित भाग आहे हृदयाचा, जो मर्मस्थान आहे, मर्मभाग आहे, तिथल्या वेदना मात्र तात्काळ प्राणहरण करू शकतात असं व्यवहारातही दिसतं. तर या दृष्टीने या सगळ्या मांडणीचा विचार आणि क्लिनिकली त्यांचा उपयोग हा आपण करून घेतला पाहिजे. विषल्यग्नामध्ये विषल्यग्न मर्मही वायवीय, वैकल्यकरही सौम्य आहेत आणि रुजाकर आहेत ती अग्निवायू गुणभूयिष्ठ आहेत. तर ह्या पांचभौतिक संघटनाचा उपयोग आपण त्या त्या मर्मांच्या आश्रित वेदनांमध्ये जर करून त्या त्या विकार प्रकारची द्रव्य वापरत गेलो तर मला वाटतं एक चिकित्सेचा वेगळा आयाम समोर येईल आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच जास्त चांगल्या प्रकारे यांच्या चिकित्सा करता येणार आहेत. मग अशी जो उल्लेख केला त्यामध्ये मर्मघात हा ज्या वेळेला जवळच्या भागात होतो, थेट मर्मावर होत नाही पण त्याच्या असं म्हणतात होईल, त्यावेळेला त्याचे परिणाम बदलतात. सद्य प्राणहर हे कालांतर प्राणहर होतं, कालांतर प्राणहराच्या मध्ये जर बाजूला विघात झाला तर वैकल्यकर होतं, अशा स्वरूपाची वर्णन ही तुम्हाला सुश्रुतामध्ये शरीर स्थान अध्याय 6 मध्ये त्यांनी वर्णन केलेली आहेत. सूत्र 22 आहे, तत्र सद्य प्राणहरण हरम अंत्यविद्धम कालांतरेण मारयती, कालांतर प्राणहरम अंत्यविद्धम वैकल्यम आपादयती, विषल्यग्नम वैकल्यकरम च भवति, वैकल्यकरम कालांतरेण क्लेशयती रुजाम च करोती आणि रुजाकरम अतीव्र वेदनम भवति. अशा प्रकारचे परिणाम हे बदलतात. मर्मोपघाताच्या संदर्भामध्ये प्रधान हेतू म्हणून विचार करत असताना वायूचा विचार हा प्रधान ठरतो. शाखागता हा कोष्ठगताश्च रोगा मर्मोर्ध सर्वायवांगजाश्च ये संती तेषाम नहि कश्चिद् अन्यो वायो परम जन्मनी हेतुरस्ति, असं वर्णन केलेलं आहे. वाग्भटाने पण केलेलं आहे आणि चरकांनी पण सांगितलेलं वर्णन आहे. तेव्हा शाखागत, कोष्ठगत, मर्म, ऊर्ध्व, सर्व अवयंगाज अवयवांगज अशा कुठल्याही रोगामध्ये वायू शिवाय ते रोग नाहीत आणि वायू हाच त्यांच्या जन्माला कारण असतो. त्यामुळे मर्मोपघातामध्येही आपल्याला वायूचा विचार करावा लागेल. आणि त्या संदर्भामध्ये मगाशी वातकलाकलियातला जो आपण श्लोक बघितला वायुर्वेदांचं मत की वायू हा त्याच्या अतिबलामुळे, अतिपुरुषत्वामुळे आणि अतिशीघ्रकारित्वामुळे अत्ययिक ठरू शकतो, या संदर्भामध्ये वाताचा विचार हा अत्ययिक अवस्थांमध्ये प्राधान्याने करावा लागेल आणि त्यामुळे पुढे चिकित्सा करत असताना त्यांचा निश्चितपणे उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि त्या अर्थाने वाताची जी प्रधान चिकित्सा आहे बस्ती, ती इथे खूप उपयोगी अशा स्वरूपाची ठरणार आहे. मर्माघाताची जी संप्राप्ती जर आपण बघायला गेलो, अष्टांग हृदय सूत्रस्थान शारीर स्थान अध्याय 4 सूत्र 63-66 हाच विचार सुश्रुतांनी पण सूत्रस्थान अध्याय 25 मांडलेला आहे. पण अष्टांग हृदयातला संदर्भ अशासाठी घेतला की त्याच्यावरची अरुण दत्ताची जी टीका आहे ती खूप उपकारक अशा स्वरूपाची टीका आहे आणि अनेक आपल्याला क्लिनिकल लीड्स त्याच्यातून मिळू शकतात अशा स्वरूपाची ही टीका आहे. मूळ सूत्र असं आहे त्याचं, साधारणपणे मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये प्रेझेंटेशन तुम्हाला स्लाईडमध्ये दिसेल. चतुर्धोक्ता हा शिरास्तु या हा तर्पयंती वपुः कृत्स्नम ताहा ता मर्माणी आश्रितास्ततः तत्क्षतात् क्षतजात्यर्थम प्रवृत्तेर धातु संक्षये वृद्धा चलो रुजस तीव्राः प्रतनोति समीरन समीरयन तेजः तद् उद्धृतं धत्ते तृष्णा शोष मदभ्रमान स्विन्न स्रस्त श्लथतनुं हरत्येनं ततो अंतकः. हा मर्माघात शेवटी अंतकः म्हणजे मृत्यूला कारण ठरू शकतो असं वर्णन केलेलं आहे. चारही प्रकारच्या शिरा वातवह पित्तवह कफवह आणि रक्तवह या मर्मांच्या ठिकाणी एकत्र येणाऱ्या एकत्र येत असतात, त्यांचे जंक्शन पॉईंट्स आपण म्हणू शकतो. हे शिरा आहेत, मर्म आहेत. आणि त्या मर्म शिरेचा भेद झाल्यानंतर जे तिथे रक्तस्राव होईल आणि त्या रक्ताची तिथे संचिती होऊन राहते आणि इतर शरीरातल्या रक्तधातूचा संक्षय त्यामुळे होतो आणि रक्तधातूचा संक्षय झाल्यामुळे मांसादी धातूंचाही अपचय होतो असं वर्णन याच्या टीकेमध्ये अरुण दत्तांनी केलेलं आहे. की तस्मात क्षतजे अत्यर्थ प्रवृत्ती हे कारणात यो धातू संक्षय हा परंपरा क्रमायातो मांसादी धातू अपचय हा तस्मिन धातू क्षये सती यो वृद्धा चलो वायु. तर ह्या
धातुक्षयामुळे उत्पन्न वृद्ध झालेला वायू, प्रकोपित झालेला वायू पित्ताचं उदीरण करून अत्यंत दुःखदायी वेदना आणि नंतर पित्ताचं उदीरण करून भ्रम मूर्छादी लक्षणं, भ्रमादी लक्षणं, शोष, तृष्णा, भ्रम, मद अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण करून त्या रुग्णाची तनू म्हणजे देह जो आहे तो स्विन्न, स्रस्त आणि श्लथ अशा स्वरूपाचा करतो. तर अशा बऱ्याच ह्या ही लक्षणं आपल्याला बऱ्याचदा आत्ताच्या काळामध्ये शिरोमर्माभिघातजन्य पक्षवधाच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये दिसू शकतात. त्या अवस्थेतले रोगी ज्यांनी पाहिले त्यांना याचा अनुभव आला असेल. ह्यामध्ये एक वर्णन जे आज आपण सी टी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅनच्या संदर्भ सपोर्टने बघू शकतो ते अरुण दत्तांनी तशा कुठल्याही सपोर्ट शिवाय कसं काय बघितलं असेल असा एक विचार करायला लावणारं वर्णन त्यांनी अरुण दत्तांनी इथं केलेलं आहे. तत् अयम अर्थ हा मर्मापिघाते रक्तवाहिनीनां शिराणां मुखविकासो जायते तद्विकासात जीवित अधिष्ठानस्य असृजहा अत्यर्थं या निःसृतिः यावत् तस्य क्षयः तत्क्षयाच्च जीवितनाशः आश्रय अभावात. तेव्हा मर्माभिघात झाल्यानंतर रक्तवाही शिराणांचा मुखविकास होतो असं वर्णन केलेलं आहे, ज्याला आज आपण सिरेब्रोव्हास्कुलर डायलेशन या नावाने समजून घेतो. तर हे त्यांना कुठल्याही एम आर आय स्कॅन किंवा सी टी स्कॅन हाताशी नसताना कसं कळलं असेल ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. तर अशी अनेक आश्चर्य आपल्याला संहिता वाचन करत असताना, टीका वाचन करत असताना समोर येतात. आणि म्हणून मी म्हटलं सुरुवातीला तसं संहितांचं वाचन निरंतर करत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर आपल्याला अनेक उत्तर आपल्या क्लिनिकल प्रश्नांची मिळत जातील. तर त्याच्या विकासनामुळे, त्या रक्तवाही शिरांच्या विकसनामुळे जीवित अधिष्ठान असलेल्या रक्ताचा जेवढ्या प्रमाणात क्षय होईल तेवढ्या प्रमाणात प्राणाला भय निर्माण होऊ शकतं अशा साधारण आशय या संदर्भाचा आहे अरुण दत्तांच्या. तर ह्या मध्ये आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की रक्तधातूचा होणारा क्षय आणि त्याच्याबरोबर मांसादी धातूंचा होणारा अपचय, तर ही संप्राप्ती आजच्या काळामध्ये आपल्याकडे जेव्हा पेशंट इंट्राक्रेनियल ब्लीड घेऊन येत आहेत, इंट्राक्रेनियल हिमरेजचे पेशंट येत आहेत, त्यांचं परफेक्ट वर्णन करणारी अशी आहे. आणि त्या अनुषंगाने तिथे तो हेमगर्भ नाक्यशिराचा योग हा अमृताप्रमाणे काम करताना दिसतो. जे इश्चिमिक स्वरूपाचे घेऊन येणारे लोक आहेत त्यांना आपण आवरणजन्य वातव्याधीचे संप्राप्ती लावून ट्रीट करू शकतो, पण तिथेही अशाच स्वरूपाची मर्माघाताची अवस्था येते. फक्त धातूचा क्षय होत नाही तर तिथे आवरण आल्यामुळे रक्ताचा पुरवठा हा त्या मज्जाधातूला तिथल्या न झाल्यामुळे त्याची लक्षणं, इंद्रिय प्रदोषाची लक्षणं तिथून निर्माण होतात. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या स्वरूपा हानीच्या स्वरूपामध्ये विशुद्ध रक्ताचाही विचार आपल्याला आता ह्या संदर्भामध्ये करावा लागेल. त्याच्यामध्ये बल, वर्ण, सुख, आयुष्य याच्यासाठी विशुद्ध रक्त हे कारण धरलेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला रक्त अशुद्ध असेल आणि ते अशा स्वरूपात त्यांचा त्याचा स्राव मेंदूचे शिरोमर्माच्या ठिकाणी वगैरे होईल त्यावेळेला आयुष्य हानी ही होऊ शकते. रक्तालाही दशप्राणायतनामध्ये दहा प्राणायतनांपैकी एक अशामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. मर्मस्थान सोडून इतरही स्थानांच्या ठिकाणून जर अतिरक्तस्राव झाला तर तो सुद्धा मृत्यूला कारण ठरू शकतो अशा स्वरूपाच्या संदर्भ येतात. अष्टबिंदुवात्मक ओज याचाही विचार अत्येक अवस्थांच्या संदर्भामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. चक्रपाणींचं असं म्हणणं आहे की त्याचा बिंदू, त्या अष्टबिंदूंचा जर अंशानी जरी नाश झाला तरीसुद्धा देहनाश होऊ शकतो. आणि त्यामुळे ह्या ओजाचं रक्षण करणं, हे जे हृदयस्थ ओज आहे त्याचं रक्षण करणं हे अतिशय गरजेचं अशा स्वरूपाचं असतं. आणि त्यामुळे हृदयातून विशेष करून उत्पन्न होणाऱ्या ज्या अत्येक अवस्था आहेत त्यामध्ये ओजरक्षणासाठीची चिकित्सा ही खूप महत्त्वाची चिकित्सा ठरू शकते. मर्माघाताच्या सामान्य लक्षणांचा विचार तुम्ही जर बघितलात तर सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 25 सांगितलेला आहे. जास्त विस्ताराने त्या विचार मी आता घेत नाही, बऱ्याचदा त्याच्याविषयी बोलून झालेलं आहे. भ्रम, प्रलाप, पतन, प्रमोह, विशेषतन याच्यामध्ये काही काही अवस्था आपल्या समोर ज्या येणाऱ्या आहेत त्यामध्ये रुग्ण हा विशेषतन स्वरूपामध्ये येणं, कुठलीच हालचाल नसणं, संलयन अशा स्वरूपामध्ये येणं, मूर्छन असणं, तर इंद्रिय कार्यहानी, सर्व इंद्रियार्थ उपरम अशा स्वरूपामध्ये येणं, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्हींच्या विषयग्रहणाची हानी किंवा विषय कर्मांची हानी
अशा स्वरूपामध्ये लक्षणं ही मर्मागातामध्ये बऱ्याचदा दिसतात. मर्मांच्या संदर्भामध्ये मर्मांच्या प्रकारानुरूप लक्षणं मर्मोपहताची अशी सुश्रुतांनी वर्णन केलेली आहेत. शरीरस्थान अध्याय 6 त्यामध्ये सद्य प्राणहर मर्माच्या संदर्भामध्ये इंद्रियार्थेषु असंप्राप्ती ही मनोबुद्धी विपर्ययः रुजश्च विविधास तीव्रा भवंती आशुहरे हते. लॉस ऑफ परसेप्शन ऑफ ऑब्जेक्ट्स बाय सेन्स ऑर्गन्स, ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ मनोबुद्धी आणि विविध आणि तीव्र रुजा अशी वर्णनं सद्य प्राणहर मर्माच्या संदर्भामध्ये येतात. बऱ्याचदा आपल्याला आत्यिक अवस्थेमध्ये जेव्हा पक्षवधाचे रोगी आपण आज बघतोय किंवा इंट्राक्निनल हिमरेजचे वगैरे, तिथे इंद्रियार्थांची हानी झालेली, इंद्रिय कर्म नाश असलेला अशा स्वरूपाची अवस्था येते समोर, तिथे सद्य प्राणहर मर्मावर आघात आहे असं धरून चिकित्सा तुम्हाला करणं आवश्यक आहे. कालांतर प्राणहरणामध्ये धातुक्षय, वेदना, वैकल्यकरामध्ये क्रियाहानी, क्रियायुक्तत्व, क्रियायुक्त निपुण वैद्य जर मिळाला तर क्रियायुक्त करू शकतो त्या मर्माला, आणि नाहीतर वैकल, पण वैकल्य काही स्वरूपामध्ये मात्र चालू राहतं. विशेष करून संधिगत वातामध्ये जानुसंधीच्या संदर्भामध्ये हे प्रकर्षाने आजकाल समोर येत आहे की चांगल्या वैद्याने चिकित्सा केली तर तो जानुसंधी हा शस्त्रकर्मापासून वाचू शकतो, पण थोड्याफार प्रमाणामध्ये वैकल्य हे मात्र नक्की राहतं. विशल्यग्नामध्ये सशल्यो जीवती उद्धृत शल्यो म्रियते असं वर्णन आहे. रुजाकरामध्ये विविध रुजा वैकल्य उत्पन्न होणं अशी लक्षणं आहेत. सिद्धिस्थानामध्ये तिन्ही मर्मांच्या अभिघाताची लक्षणं ही स्वतंत्रपणे चरकांनी वर्णन केली आहेत. त्यामध्ये हृदयाच्या संदर्भामध्ये कास, श्वास, बलक्षय, कंठशोष, क्लोमाकर्षण, जिव्हा निर्गम, मुखशोष, तालुशोष, अपस्मार, उन्माद, प्रलाप, चित्तनाशादी, पुन्हा चित्तनाशादी याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो. तेव्हा मनाचा संदर्भामध्ये सगळ्या त्याच्या विषयांचा नाश होणं, चिंते, विचार, उह्य वगैरे, इंद्रियार्थान ग्रहणाचं कर्म बाधित होणं अशा अनेक अर्थाने या चित्तनाशादींचा विचार करता येईल. शिरोमर्माच्या संदर्भामध्ये मन्यास्तंभ, अर्धित, चक्षुर्विभ्रम, मोह, उद्वेष्टन, चेष्टानाश, कास, श्वास अशी लक्षणं येतात. अनुग्रह, मूक, गदगदत्व, अक्षी निमिलन, गंडस्पंदन, एका आत्यिक अवस्थेतल्या आमच्या विद्यार्थिनीच्या संदर्भामध्ये हे लक्षण पाहायला मिळालं होतं. अगदी एका अतिशय दुर्मिळ अशा व्हायरसची बाधा झाल्यामुळे, लागण झाल्यामुळे, वेस्ट नाईल व्हायरस असं काहीतरी नाव होतं त्याचं, आणि तिथं त्याच्यामध्ये ती तिला अपस्मारासारखी अवस्था प्राप्त त्यातून झाली होती आणि पूर्णपणे संज्ञानाशाच्या अवस्थेत होती, पण गंडस्पंदनं हे मात्र होत राहायचं आणि केटामाईन पूर्ण मोठ्या प्रमाणावरती तिला देत राहिले होते. ते त्याचा परिणाम जरा कमी झाला की गंडस्पंदनं हे दिसायला लागायचं असे ऑब्झर्वेशन्स त्या डॉक्टरांनी सांगितली होती आणि प्रत्यक्ष मी जेव्हा रुग्ण बघितली त्यावेळेला पाहण्यात आली होती तेव्हा शिरोमर्माभिघातामुळे अशा प्रकारची लक्षणं आपल्याकडे दिसू शकतात. मुख्य मुद्दा हाच आहे की आपल्याला अशा प्रकारच्या अवस्थेतले रोगी बघायला मिळायला पाहिजेत तर या गोष्टी आपण जास्त ऑब्झर्व करायला लागू. जृंभण, लालासराव, स्वरहानी, वदन जिम्हत्व, तोंडवाकड होणं अशा स्वरूपाची शिरोमर्माभिघातात आलेली लक्षणं आहेत. बस्तीच्या अभिघातामध्ये वातनिग्रह, मूत्रनिग्रह, मूर्छनिग्रह, वंशणशूल, मेहनशूल, बस्तीशूल, कुंडल, उदावर्त इत्यादी लक्षणं येतात. गुल्म, वाताष्ठीला, उपस्तंभ इत्यादी लक्षणं येतात. मर्माच्या संदर्भांमध्ये जिथे मर्मविद्धामुळे मरण येतं अशा स्वरूपाची वर्णनं सुश्रुतांनी केली आहेत आणि अष्टांग हृदयाने पण केलेली आहेत. त्यांचं एक संकलन इथे आपल्यासमोर मांडलंय. तर त्यामध्ये कोणकोणत्या मर्मांमध्ये विद्ध झाल्यानंतर किंवा आहत झाल्यानंतर ती त्यांचा उपघात झाल्यानंतर मरणाला कारण ठरू शकतं, त्यामध्ये तलहृदय, क्षिप्र, इंद्रबस्ती, या टेबलमध्ये बाकीच्याही काही गोष्टी घालण्याचा प्रयत्न केला आहे ज्याच्यामध्ये दृश्य कुठलं त्याच्यामध्ये म्हणजे मांसमर्म आहे, स्नायुमर्म आहे, शिरामर्म आहे ह्या स्वरूपामध्ये, तर त्याचा परिणामाच्या दृष्टीने कालांतर प्राणहर आहे, सद्य प्राणहर आहे हा विचार सांगितला आहे आणि मान किती आहे, अंगुलार्ध, अंगुलदल वगैरे त्या गोष्टीचाही या टेबलमध्ये तुम्हाला उल्लेख मिळेल. पण मुख्यत्वे करून
आपल्या आत्ताच्या विषयाला धरून जो विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे मरण येतं आणि मरण कशाने येतं ते महत्त्वाचं आहे. तेव्हा क्षिप्तल हृदयाच्या संदर्भामध्ये रुजया मरणम, वेदनेने मरण येणं. क्षिप्राच्या संदर्भामध्ये आक्षेपकाने मरण येणं. इंद्रबस्तीच्या संदर्भामध्ये शोणित क्षयात मरणम असं वर्णन येतं. गुदमर्माच्या बाबतीमध्ये फक्त सद्यो मरणम एवढंच वर्णन केलं आहे. बस्तीच्या संदर्भामध्ये सद्यो मरणम, आश्मरी व्रणात ऋते. आश्मरी व्रणामुळे फक्त जर बस्तीचा हनन हात झाला असेल तर मरण येत नाही, पण अन्य मार्गाने असेल तर मरण सद्यो मरण येतं. तत्रापि उभयतो विद्येन जीवती. तो आश्मरीचा व्रण जर उभयत झाला म्हणजे दोन्ही बाजूनी दोन्ही भिंतींना असेल तर मात्र तो जगू शकतो असं वर्णन आहे. नाभीच्या संदर्भामध्ये सद्यो मरण, नाभीच्या हननामुळे. हृदयाच्या बाबतीतही सद्यो मरण असं वर्णन आहे. स्तनमूलाच्या संदर्भात कफपूर्ण कोष्ठस्य मरणम असं वर्णन आहे. विशेष करून उरस्थानातली जी मर्म आहेत आणि त्यांचे जे परिणाम आहेत मरणाकडे नेऊन जाणारे, यांचा आज आपण जे कोविड कॉम्प्लिकेशन घेऊन येणारे रोगी आहेत, विशेषतः उरस्थानातली लक्षणं घेऊन येत आहेत, कोविड न्यूमोनिया असं त्याला ते म्हणतायत, त्या संदर्भामध्ये या मर्मांचा आणि त्यांच्या स्थानांचा विचार आणि त्या बरोबर ज्यांना शक्य आहे संधी मिळालेली आहे त्यांनी त्यांच्या एक्सरेंचा ह्या प्रकारे जर अभ्यास केला तर मला वाटतं काही मनोरंजक फार उपयुक्त आणि उपभ्रूहण करणारी माहिती ही आपल्या हाती लागू शकेल. कारण ही सगळी उरस्थ मर्म आहेत, त्यामध्ये हृदय सद्योमरण आहे. बरेच पेशंट पोस्ट कोविडमध्ये ॲक्यूट AMI गेलेले असे आत्ता उदाहरणं समोर येत आहेत. त्या संदर्भामध्ये हा विषय आत्ताच्या सांप्रत परिस्थितीमध्ये उपयुक्त आणि समोर ठेवण्यासारखा विषय आहे. म्हणजे विचार करत असताना आपण त्या मर्मांच्या रक्षणाची चिकित्सा ही आधीपासूनच सुरू केली तर कदाचित त्या उपद्रवांपासून आपण रोग्याला वाचवू शकू. स्तनमूलाच्या संदर्भात कफपूर्ण कोष्ठस्य मरणम आहे. स्तनरोहितामध्ये शोणितपूर्ण कोष्ठस्य मरणम. अपस्तंभाच्या संदर्भामध्ये शोणितपूर्ण कोष्ठतया कासश्वासाभ्यामचे मरणम. तेव्हा इथे आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचदा रोगी आपल्याकडे जेव्हा परीक्षण घेऊन येतात हिमोथोरॅक्स आहे वगैरे, तर तिथे नंतर वर्ण येणारे ते कासश्वास लागून होणारे येणारे असं वर्णन इथं नोंदवलेलं आहे. अपलाप वर्णाच्या मर्माच्या संदर्भामध्ये पूयत्व मापन्येन रक्तेन मरणम. रक्ताला पूयत प्राप्ती होऊन मरण येतं असं वर्णन आहे. कटिक तरुणामध्ये क्षोणित क्षयामुळे पांडुता विवर्णता आणि हीनरूप होऊन मरण येतं असं वर्णन आहे. नितंबाच्या संदर्भामध्ये अधक काय शोफ दौर्बल्य आणि मरण. नितंब मर्माच्या अभिघातामुळे पार्श्वसंधीच्या मध्ये शोणित पूर्ण कोष्ठानी मरण येणं. बृहतीमध्ये शोणिताची अतिप्रवृत्ती होऊन त्यातून उत्पन्न होणाऱ्या उपद्रवांनी मरण येणं असं वर्णन केलेलं आहे. मातृकाशिरा ज्या आहेत त्यांच्यामध्ये सद्यो मरण, त्यांचा आघात झाल्यानंतर होणारं सद्यो मरण. आजच्या काळामध्ये मातृकाशिरांमध्ये काही वेळेला रक्ताची स्खलनता येऊन उत्पन्न होणाऱ्या काही अवस्था या समोर येत आहेत आणि त्यासुद्धा त्यातल्याही काही अवस्था रोग्यांमध्ये या कॅरोटिड आर्टरीमधले ब्लॉक्स जे आहेत ते नागकेशर आणि हेमगर्भानी दूर केलेले अशा काही काही कंडिशन्स मी आमच्याकडे इथं चिकित्सा त्यांची झालेली आहे यशस्वीपणे. म्हणजे जी रुग्णा ही स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही असं सांगितलेली, आत्ता अजून 10 वर्ष जवळपास ती पूर्ण चांगली जगलेली आणि हिंडून फिरून सुखी आहे असं चित्र दिसतं, तर त्या संदर्भामध्येही मातृकाशिरांचा विचार आपण करावा. थेट भेद झाला तर मात्र सद्यमरण येऊ शकतं, पण अभ्यंतरता जर अशा प्रकारच्या संप्राप्ती समोर आल्या तर घाबरून जाण्याचं कारण नाही, आपण चिकित्सा करू शकतो. शंखाच्या संदर्भामध्ये सद्यमरण अशी चिकित्सा असं वर्णनात येतं. उत्क्षेप हे विषल्यग्न मर्म आहे. उद्धृत शल्य केलं तर मरतो आणि सशल्य असेल तर जगतो असं वर्णन आहे. स्थपनीच्या बाबतीतही उत्क्षेपाप्रमाणेच वर्णन सांगतात. सीमंताच्या मध्ये उन्माद आणि भ्रमचित्त नाशाने मरण होणं हे सीमंत हे शिरमर्म आहे. शृंगाटकाच्या बाबतीत सद्यो मरण. सुश्रुतांनी विशेष मर्म सांगितली त्याच्यामध्ये लोहिताक्षांमध्येही लोहित क्षयण मरण पक्षाघातो वा. याच्या आधीचा विचार जो होता तो अष्टांग हृदय आणि सुश्रुतामध्ये सामायिक विचार होता. त्याच्याशिवाय त्याच्या बाहेर सुश्रुतांनी या तीन मर्मांमध्ये मरणाचा उल्लेख हा परिणाम म्हणून केलेला आहे. त्यामध्ये लोहिताक्षाच्या विद्धामध्ये लोहित क्षय धातू
रक्ताचा क्षय होऊन मरण होणं किंवा पक्षाघात होणं, स्तनरोहितामध्ये लोहितपूर्ण कुष्ठता आणि कासश्वासाने मरण येणं, अपस्तंभामध्ये वातपूर्ण कुष्ठ होऊन कासश्वास या अवस्था येऊन मरण येणं. आता इथे वातपूर्ण कुष्ठाचा अर्थ आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्या समोर दोन अवस्था येतात, निमोथोरॅक्स आणि हिमोथोरॅक्स. तर नेमक्या त्याच दोन अवस्था आजच्याही शास्त्र आधुनिक शास्त्राला सापडलेल्या अवस्था आहेत. तर त्याच्यामध्ये या मर्मांचा काही संदर्भ आहे का, अंतर्भाव आहे का, या स्वरूपाचा अभ्यास हा होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने निदानात MD वगैरे करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा वैद्यांनी याचा विचार करावा. या मगाशी आपण हा संदर्भ बघितला होता की मरणकारित्वात मर्म किंवा मरण सदृश दुःखदायित्वात. आता याच्यानंतर आपण जे बघणार होतो त्याच्यामध्ये मर्माघात या स्वरूपामधला विचार, जिथे हेतू लक्षण आणि चिकित्सा या त्रिस्कंधात्मक विचार मर्माघाताचा बहु हा आपल्या प्रस्तुतीच्या मधला हा एक शेवटचा टप्पा असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मर्माघाताचा हेतू म्हणून एकूण विचार जर बघायचा झाला तर शोथामध्ये वर्णन येतं, मर्मोपघातो विषमा प्रसूतीही. तर आणि तिथे चक्रपाणींचं चरक चिकित्सास्थान अध्याय 12:6 मधला श्लोक आहे. आणि चक्रपाणी तिथे असं म्हणतायत की मर्मोपघात इह दोषकृत एव ज्ञेय हा, तेव्हा शोथामध्ये जो मर्मोपघात अपेक्षित आहे तो दोषकृतच अपेक्षित आहे. बाह्य हेतू जो मर्मघात हा आगंतु हेतू म्हणून त्याचा वेगळा विचार करावा लागेल असं चक्रपाणींचं म्हणणं आहे. तेव्हा इथे दोषकृत मर्माघात हा शोथाचा हेतू म्हणून वर्णन आहे. हिक्का श्वासामध्ये दौर मर्मणघातात असं वर्णन हेतूंच्या वर्णनामध्ये चरकांनी केलेलं आहे. चरक चिकित्सास्थान 17:11-12. आत्रच वातव्याधीमध्येही वृक्षशीतल्प इत्यादीमध्ये सांगताना मर्माघातात असं वर्णन येतं. मर्माघात हा वातव्याधीचाही हेतू म्हणून वर्णन येतं. आणि चौथा व्याधी आहे त्याच्यामध्ये तो आहे क्लैब्य, पण तिथे मर्मच्छेदन हे शुक्रवहन आणि छेदन या अर्थाने मर्म या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा असेही काही संदर्भ समोर येतील ज्याच्यामध्ये मर्माचा जो नेहमीचा अर्थ आहे मरणकारित्वात मर्म किंवा विशेष करून प्राणस्थान ह्या अर्थाने न घेता प्रधान स्थान किंवा महत्त्वाचा अवयव ह्या अर्थाने सुद्धा मर्म हा शब्द वापरलेला दिसू शकतो. तेव्हा क्लैब्याच्या संदर्भामध्ये शुक्रवह नाडीचं छेदन होणं हे शुक्रवह नाडी एक महत्त्वाचा अवयव त्या विकाराच्या संदर्भामध्ये आहे आणि त्याचं छेदन हे मर्मच्छेद या छेदन या नावाने किंवा संज्ञेने सांगितलेलं आहे. मर्मांच्या संदर्भामध्ये लक्षणांचा विचार करत असताना किती ठिकाणी लक्षणं आली ती बघा. अग्निविसर्पातला संदर्भ आहे चरक चिकित्सास्थान अध्याय 21:36. अग्निविसर्प अग्निदग्ध प्रकारेश्च स्फोटेही उपचीयते स शीघ्रगत्वात आशिवे मर्मानुसारी भवती. अग्निविसर्प हा तात्काळ मर्मानुसारी होतो आणि मर्मणीच्या उपतप्ते पवन हा अतिबला हा. मर्माला त्यांनी उपतप्त केल्यानंतर म्हणजे मर्मांचा उपताप निर्माण केल्यानंतर वायू प्रकुपित होऊन हा अतिबलवान वायू हा संज्ञेचा नाश करू शकतो असं वर्णन या अग्निविसर्पाच्या संदर्भात लक्षणं सांगताना केलेले आहे. वातरक्ताच्या असाध्य अवस्था सांगत असताना असाध्य लक्षणांमध्ये मर्माचा उल्लेख येतो. अंगुली वक्रता स्फोटा दाह मर्मग्रहार्बुदाहा एतैही उपद्रवैही वर्जम मोहेन एकेन वापियत. तेव्हा जिथे मर्मग्रह झालेला आहे मर्मस्थान आक्रांत केलेलं आहे असं वातरक्त हे असाध्य मानावं असं वर्णन चरक चिकित्सास्थान अध्याय 29:32 इथं येते. काही लक्षण ठिकाणी मर्माच्या संदर्भातली लक्षणं ही उपद्रव क्रमामध्ये सुद्धा आलेली आहेत. त्यामध्ये बस्ती व्यापदामध्ये चरक सिद्धिस्थान अध्याय 7:21-22 इथं बस्ती व्यापदामध्ये मर्मपीडनं असं लक्षण येतं. जिथे अल्पवीर्य महादोषे वृक्षे क्रूराशये कृतः बस्तीही दोषावृतो वृद्धो वृद्धमार्गो रुंध्यात समीरणम समिमार्गो अनिल कुर्यात आत्मानं मर्मपीडनम असं वर्णन येतं. की महादोष असताना दिला गेलेला अल्पवीर्य बस्ती आणि वृक्ष रुग्णामध्ये असे ज्याचे क्रूर आहेत म्हणजे कोष्ठ क्रूर असताना तो बस्ती जो बस्ती जर दिला गेला आणि तो अल्पवीर्य ठरला तर तो दोषांनी आवृत होऊन वायूचा मार्ग अवरुद्ध करतो
आणि मग तो वायू विमार्गत होऊन आधमान आणि मर्मपीडन करेल. तर इथे हृदय या मर्माचं पीडन होण्याची शक्यता ही जास्त राहते, कारण तो वायू विमार्गत जेव्हा होईल त्यावेळेला ऊर्ध्वगती त्याची होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये हृदय मर्माचं पीडन तो करण्याची तात्काळ शक्यता आहे. पुढचं लक्षण येतं ते विद्रधीच्या संदर्भामध्ये चरक सूत्रस्थान अध्याय 17 सूत्र 101 की अथ आसाम विद्रधीनाम साध्या साध्यत्व विशेष ज्ञानार्थम स्थानकृत लिंग विशेषम उपदेक्षा महा. तेव्हा कोणते विद्रधी असाध्य आहेत त्यामध्ये तत्र प्रधानमर्मजायाम विद्रध्याम, प्रधान मर्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेले विद्रधी हे असाध्य अशा स्वरूपाचे सांगितले. त्या म्हणजेच शिरोहृदय आणि बस्ती ही प्रधानमर्म या अर्थाने वर्णन केलेली आहेत चरकांनी. त्यांच्या आसपास उत्पन्न झालेले किंवा त्यात उत्पन्न झालेले विद्रधी हे चिकित्से असाध्य असे सांगितलेले आहेत. विषगुणांचं वर्णन करत असताना सुश्रुतांनी कल्पस्थान अध्याय 2 मध्ये सांगितलं की विष हे मर्मबंधांचा छेद करतं. तसंच चरक चिकित्सास्थान अध्याय 23 मध्येही 26 सूत्र आहे, तीक्ष्णत्वात मर्मघ्नम, तेव्हा तीक्ष्ण गुणामुळे मर्मनाश करणं प्राणनाश करणं हे विषाचा गुण म्हणून वर्णन केलेलं आहे. तेव्हा विषप्राशनानंतर अशा प्रकारची लक्षणं मर्मनाशाची किंवा मर्माच्या ठिकाणी प्राणभय निर्माण होण्याची आपल्याला दिसू शकतात. मज्जागत ज्वर लक्षणांच्या मध्ये चरकांनी चिकित्सास्थान अध्याय 81:3 सूत्र 81 तसंच सुश्रुतांनी उत्तरस्थान अध्याय 39 सूत्र 88 या दोन्ही संदर्भांमध्ये मज्जागत लक्षणामध्ये मर्मच्छेद हे एक लक्षण सांगितलेलं आहे. प्रधान मर्मांचा विचार करत असताना चरकांनी चिकित्सास्थान अध्याय 26 मध्ये 3rd-4th सूत्र सांगताना म्हणतात की सप्तोत्तरम मर्मशतम, तेव्हा 107 मर्म आहेत पण त्यामध्ये मर्माणी बस्ती हृदयम शिरश्च प्रधानभूताने वदंती तज्ञा. काय चिकित्सा प्रधान ग्रंथ म्हणून चरकाचा चरक विचार करत असताना या 3 मर्मांना प्रधानभूत मानतात, बस्ती हृदय आणि शिर, आणि ती विशेष करून प्राणाची स्थानं आहेत आणि तिथे पीडा निर्माण झाल्यानंतर प्राणाला पीडा निर्माण होते आणि म्हणून त्यांच्या अनुपालनासाठी चिकित्सा आम्ही विस्ताराने सांगतो असं वर्णन ह्या संदर्भामध्ये केलेलं आहे. वमन विरेचन व्यापत सांगत असताना आलेलं वातशूल म्हणून जे व्यापद आहे वमन विरेचनाचं त्यामध्ये मर्मशूल असं एक लक्षण सुश्रुतांनी चिकित्सास्थान अध्याय 34:9 इथं नोंदवलंय. त्यामध्ये आणि पण बरीच अत्येक लक्षणं पुढे वर्णन केलेली आहेत, जर पूर्ण मूळ संदर्भ वाचलात तर कळेल. अस्निग्ध स्विन्नेन वृक्षौषधम उपयुक्तम अब्रह्मचारिणा वा वायुम कोपयती, तेव्हा स्नेहस्वेदन न करता वृक्ष औषध जर उपयुक्त केलं आणि रुग्ण हा जर अब्रह्मचारी असेल म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन त्यांनी केलं नसेल, व्यवहार केला असेल, तर वाताचा प्रकोप होऊन तो प्रकोपित वायू काय करतो तर वातशूल नावाचं लक्षण निर्माण करतो आणि ते काय काय लक्षणांना जन्म देतं त्यामध्ये पार्श्वपृष्ठ श्रोणी मन्या मर्मशूलम मूर्छाम भ्रमम मदम संज्ञानाशंच क्रोधी पण वाचत्व शूलम इति आचक्षते, त्याला वातशूल असं व्यापक म्हणावं. सुश्रुत उत्तरस्थान अध्याय 47 सूत्र 78 जो मदात्यायच्या संदर्भातला अध्याय आहे तिथे दाहाचा विचार करत मांडत असताना 7 प्रकारचे दाह म्हणले, त्याच्यातला हा 6 नंबरचा दाह मर्माभिघातज दाह म्हणून वर्णन केलाय आणि तो मर्माभिघातज अपि अस्ति सच असाध्यतम स्मृत, तर तो असाध्य म्हणून सांगितलेला आहे. आणि दल्हण त्याच्यावरती टीका करताना असं सांगतात मर्माभिघातज हा सद्य कालांतरे प्राणहर मर्माभिघातज हा, तेव्हा दोन्ही प्रकारच्या मर्माच्या ठिकाणी सद्य प्राणहर मर्म किंवा कालांतर प्राणहर मर्माच्या ठिकाणी अभिघात झाल्यानंतर उत्पन्न होणारा जो दाह आहे तो असाध्य अशा स्वरूपाचा आहे असं दल्हणांचं निरीक्षण नोंदवलंय त्यांनी. विद्रधीची कष्टसाध्यता सांगत असताना सुश्रुतांनी निदानस्थान अध्याय 9:23 मध्ये वर्णन केलेलं आहे की आमोवा यदिवा पक्वो महान वा यदिवा इतरहा सर्व मर्मोत्थितश्चापी विद्रधी कष्ट उच्यते. तर विद्रधी हा आम असो पक्व असो महा मोठा असो किंवा लहान असो लघु असो छोटा असो तो जर मर्मोत्थित असेल तर कष्ट साध्य अशा स्वरूपाचा आहे असं वर्णन निदानाच्या संदर्भामध्ये सुश्रुतांनी केलेलं आहे. महाहिधमेच्या हिक्केच्या लक्षणामध्ये
मर्मघट्टन असं लक्षण येतं आणि तिथे इंदूंची टीका आहे मर्मघट्टनम हृदयादिरुक्. संदर्भ सगळे बहुतेक ठिकाणी संदर्भासहित दिलेले आहेत. एखाद दुसरा संदर्भ चुकला असू शकतो किंवा दिलेला नसू शकतो, तर तिथे तुम्ही मला माफ करा. छिन्न श्वास लक्षणामध्ये यस्तु श्वसिती विच्छिन्न मर्म सर्व प्राणीन पीडित नवाश्वसिती दुःखार्थो मर्मच्छेद रुगरुदिता, पुन्हा मर्मच्छेद असं लक्षण इथं येतं. आणि तिथं इंदूची टीका जी आहे ती महत्त्वाची आहे. ती आपल्याला आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारचे रुग्ण मर्माच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या अवस्थातले बऱ्याच लोक वैद्यांनी बघितलेले असतील. म्हणजे प्रत्येक वेळी छिन्न श्वासात व्हायला हवा असं नाही, पण ह्या वर्णनाचा उपयोग आपण इतर क्लिनिकल कंडिशन्स समजून घेण्यासाठी सुद्धा करू शकतो. आणि त्याचा इन्फरन्स आपला असा असू शकतो की इथे मर्माला पीडा किंवा बाधा निर्माण झालेली आहे, आणि त्या दृष्टीने आपल्याला चिकित्सेत तात्काळ हे दाखवावं लागेल किंवा चिकित्सेचं कौशल्य हे तत्काळ दाखवावं लागेल. तर काय म्हणताय तुम्ही तिथे इंदू टीकाकार? मर्मच्छेद रूपया हृदयार्दित हा स्वेदादी युतश्च भवती. तर आत्ताच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याचदा लोकांच्या परिभाषेमध्ये जे हार्ट अटॅक्स आहेत तिथं त्याला घाम येतो, घाम आला होता खूप असं सांगत नंतर येतात पेशंट, किंवा विचारल्यानंतर आपल्याला हिस्ट्री मिळते. तेव्हा स्वेदादियुत होणं हे मर्माच्या ठिकाणी बाधा निर्माण झाल्याची लक्षणं आहे, आणि पीडा वेदना असताना स्वेदादी येणं, तर ही जर जोडगोळी सापडली कुठल्याही क्लिनिकल अवस्थेमध्ये, तर मग आपण त्याचा विचार मर्माच्या आश्रित दोषांनी निर्माण केलेली वेदना असा करून ती अवस्था आत्ययिकामध्ये परिणत होण्याची शक्यता गृहीत धरून तत्काळ चिकित्सा करणं आवश्यक आहे. म्हणजे इथे कालापव्यय हा उपयुक्त नाही. छर्दीच्या संप्राप्तीमध्ये सांगत असताना मर्माला पीडा करून छर्दीचं उदीर्ण होतं असं वर्णन चरकांनी चिकित्सास्थान अध्याय 20:7 केलंय. वायुः महास्रोतसी संप्रवृद्धा उत्क्लेश्य दोषांस तत ऊर्ध्वमस्यन आमाशयोत् क्लेश कृताच मर्म प्रपीडयंश छर्दी मुदिरेत. पुन्हा इथे सन्निध मर्म जे आहे ते हृदय आहे, त्या मर्माची पीडा निर्माण करून छर्दीचं उदीर्ण होणारे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे छर्दीमध्येही हृदयाचं धारण बलरक्षण करणं ही एक चिकित्सेमध्ये अवश्यंभावी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. गरविषांच्या लक्षणामध्ये सांगत असताना मर्मप्रधमन आधमानम श्वेथुम हस्तपादयो हो, याच्यामध्ये पुन्हा मर्मप्रधमन मर्माच्या आश्रयाने काही लक्षणं निर्माण गरविषामुळे उत्पन्न होतात असं सांगतात. मर्माभिघात हा असाध्य कुणाचा होतो त्याचं वर्णन करत असताना सुश्रुतांनी शारीरस्थान अध्याय 6:42 असं सांगितलं की मर्माभिघातस तू न कश्चित असतो यो अल्पात्ययो वापी निरत्ययो वा. तेव्हा त्यांनी अल्पत्यय निर्माण केला का नाही केला हे गौण आहे. मर्माभिघात जर झाला तर जे काही व्याधी निर्माण होतील किंवा जी काही अवस्था निर्माण होईल ते सुश्रुतांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे एकतर वैकल्य तरी निर्माण करते किंवा मरणाला प्राप्त करून देते. त्यामुळे मर्माभिघात ही एकूणच अवस्था अत्यय सह किंवा अत्ययाशिवाय सुद्धा ही चिकित्सेला अतिशय कठीण अवस्था आहे, आणि त्याचा विचार आपण विशेष चिकित्सा अवस्था म्हणून केला पाहिजे असं या सूत्रावरून दिसतंय. मर्माभिघातस तू न कश्चित असती यो अल्पात्ययो वापी निरत्ययो वा प्रायेण मर्मसु अभिताडित असतो वैकल्य मृच्छंती अथवा म्रियंते असं वर्णन आहे. विशेष शल्य लक्षणामध्ये मर्मगते मर्मविद्धवच्च इष्टते चेष्टते मर्मविद्धवत चेष्टते इति शिरादी मर्मविद्ये यानी लिंगानी भवंती तानी इत्यर्था चेष्टते चेष्टाम कुरुते. तेव्हा मर्मगत जेव्हा शल्य होतं त्यावेळेला मर्मविद्धाप्रमाणेच लक्षणं देतात, शिरादी मर्मांच्या विद्धाप्रमाणे लक्षणं येतात, आणि त्याचप्रमाणे चेष्टा हालचाली त्या रुग्णाच्या दिसायला लागतात असं डल्हणांनी निरीक्षण नोंदवलंय. सुश्रुत निदानामध्ये अध्याय 16:54 बलासविकाराचं वर्णन करत असताना मर्मच्छेद हे एक लक्षण त्यांनी सुश्रुतांनी नोंदवलेलं आहे. शुक्रगत ज्वर लक्षणामध्ये मर्मच्छेदन असं लक्षण अष्टांग संग्रहकारांनी निदान स्थान अध्याय 2:94 नोंदवले. ऊर्ध्वश्वासाच्या लक्षणांमध्ये मर्मसुच्छिद्यमानेषु परिदेवी निरुद्ध वाक असं लक्षण अष्टांग संग्रह आणि वाग्भट दोन्हीमध्ये येतं, तेव्हा मर्माच्या ठिकाणी छेदवत वेदना होते. आधमान नावाचं जे बस्ती व्यापत आहे त्याच्यामध्ये वर्णन करत असताना अष्टांग संग्रहकारांनी मर्मपीडनं आणि त्यानंतर हृदयाच्या ठिकाणी शूल
उत्पन्न होणं असे दोन्ही वर्णनं इथं केलेले दिसतात. अष्टांग संग्रह कल्पस्थान अध्याय 6 सूत्र 13 आणि 14 इथला संदर्भ आहे. व्रणाची अरिष्ट लक्षणं सांगत असताना मर्मज व्रण जो आहे तो चिकित्सेला असाध्य किंवा अरिष्ट सूचक अशा स्वरूपाचं वर्णन अष्टांग संग्रह शारीर अध्याय 11 सूत्र 50 इथं केलेलं आहे. प्रमेह पीडकांच्या उपद्रवामध्ये चरक सूत्रस्थान अध्याय 17 सूत्र 111 मध्ये मर्मसंरोध हा उपद्रव पीडकांचा म्हणून वर्णन केलेला आहे. तेव्हा मर्मांचा संरोधही पीडका निर्माण करू शकतात आणि तिथे पुढे जाऊन मृत्यूला कारण ठरू शकतात असं वर्णन दिसतं. शिरामर्मविद्ध लक्षणांमध्ये अष्टांग हृदय शारीर अध्याय 4 सूत्र 50 इथं शिरामर्मव्यधे सांद्रम अजस्रम बहु असृक स्रवेत तत्क्षयात त्रुट भ्रमश्वास मोह हिधमाभिही अंतकहा. मगाशी आपण मर्मागाताची जी संप्राप्ती बघितली त्यातही साधारण हीच लक्षणं अशा स्वरूपाची आली होती. इथेही शिरामर्माचा वेध झाल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या लक्षणांमध्ये एक लक्षण जीवितनाश किंवा मृत्यू असं वर्णन केलेलं आहे. आता यानंतर हेतू लक्षणं बघून झाल्यानंतर चिकित्सा करत असताना चिकित्सेचा विचार करत असताना पहिल्यांदा एक लक्षात गोष्ट ठेवायची की जरी मरण येणार असेल अत्येक अवस्था उत्पन्न होऊन प्राणभय निर्माण होत असेल तरी ते तत्काळ येत नाही. त्याच्यासाठी काहीतरी कालमर्यादा ही ग्रंथांनी सांगून ठेवलेली आहे आणि त्यांचा विचार हा आपण मनामध्ये ठेवून चिकित्सेला सुरुवात करावी. यश येणं न येणं हे त्या त्या परिस्थितीवरती रुग्णाच्या विश्वासावरती आपल्या अनुभवावरती या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून राहील. पण प्रयत्नच न करणं हे योग्य नाही. तर त्या संदर्भामध्ये सुश्रुत असं सांगतात शारीरस्थान अध्याय 6 सूत्र 23 तत्र सद्य प्राणहराणी सप्तरात्राभ्यंतरात मारयंती कालांतर प्राणहराणी पक्षात मासात वा तेषु अपि तु क्षिप्राणी कदाचित आशु मारयंती विशल्य प्राणहराणी वैकल्यकराणी च कदाचित अति अभिहतानी मारयंती. तेव्हा सद्य प्राणहरणाच्या संदर्भामध्ये 7 दिवसाच्या आत मरण येतं असं वर्णन केलेलं आहे. त्याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक तत्काळ मरण येऊ शकतं असाही होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त 7 दिवस आपल्याला त्याच्याशी लढण्यासाठी उपलब्ध आहेत. तेवढ्या वेळामध्ये आपण त्या रुग्णाचं प्राणभय जर दूर करू शकलो तर आपण त्याला त्या अवस्थेतनं बाहेर काढू शकतो. कालांतर प्राणहराच्या संदर्भामध्ये 15 दिवस ते 1 महिना हा कालावधी सांगितलेला आहे. चिकित्सा सिद्धांतांचा विचार करत असताना आपल्याला काही संदर्भ हे असे मिळतात. जे एक संदर्भ इथे कदाचित नोंदवायचा राहून गेलाय तो चरक चिकित्सा स्थान अध्याय 7 चरक सिद्धिस्थान अध्याय 9 सूत्र 7 आणि त्यानंतर सूत्र 9 आणि 10 ही आहेत. ती लक्षात ठेवा. मर्मव्याप्तेपी इथे जो वर्णन केलेला आहे तो अष्टांग संग्रह शारीर अध्याय 7 सूत्र 24 आणि 25 इथला या संदर्भामध्ये म्हणतात की मर्मव्याप्तेपी देहेस्मिन आयुः मर्माणि रक्षति आयुष्याणी एव सेवेत सदा तस्मात विचक्षणः. की मर्मव्याप्त जरी दोषांनी व्याप्त केलेलं असेल आणि तरीसुद्धा आणि जरी प्राणभय निर्माण झालेला असेल तरी आयुचं रक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मर्मांचं रक्षण केलं तर आयुष्याचं रक्षण होतं आणि त्या दृष्टीने त्यामुळे आयुष्यवर्धन करणारी जी द्रव्य आहेत त्यांचं सेवन किंवा तशा प्रकारच्या आहारविहाराचं सेवन हे प्रधान चिकित्सा सिद्धांत म्हणून अष्टांग संग्रहकारांनी सांगितलेलं आहे. चरकांनी सिद्धिस्थान अध्याय 9व्यामध्ये वर्णन करत असताना 10व्या श्लोकामध्ये थोडक्यात मर्मपरिपालनाची चिकित्सा सांगत असताना असं सांगितलं की आबाध वर्जनम नित्यम स्वस्थ वृत्तानुवर्जन वर्तनम उत्पन्नार्थी विघातश्च मर्मणाम परिपालनम. आबाध वर्जनाचा अर्थ चक्रपाणींनी असा केलाय की मर्मोपघातक हेतू वर्जनम, मर्मोपघात करणाऱ्या हेतूंचं वर्जन करणं. त्याच्यामध्ये मगाशी आपण बघितलं की मुख्यत्वे करून वाताचं रक्षण करणं हे आवश्यक आहे, वातप्रकोप होऊ द्यायचा नाही. स्वस्थ वृत्ताचं अनुवर्तन करणं, हृदयादी पोषकतया पालकं भवती. आणि उत्पन्नार्थी विघात इती उत्पन्न मर्मरोग प्रतिकार, हा रोग कुठला उत्पन्न झालेला आहे त्याप्रमाणे त्या मर्माच्या आश्रित रोगाचं वरणचा प्रतिकार किंवा चिकित्सा ही करायची. यामध्ये वायूच्या पासून रक्षण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार चरकांनी सिद्धिस्थान अध्याय 9 सूत्र 7 मध्ये मांडला. त्यामध्ये ते असं म्हणतात
किंतु एतानी विशेषतः अनिलात रक्षाणी, ही मर्मांचं रक्षण कशापासून करायला लागेल जास्त करून, तर ते वातापासून. कारण अनिलो ही पित्तकफ समुदिरीने हेतु प्राणमूलंच, कारण वायू हाच प्राणाचं मूल आहे आणि पित्तकफाच्या उदीरणाचा हेतू पण आहे. आणि म्हणून तो वायू काय आहे तर सबस्तिकर्म साध्यतम हा, तो वायू जो आहे तो बस्तिकर्म साध्यतम, बस्तिकर्माने अत्यंत साध्य अशा स्वरूपाचा आहे. म्हणून तस्मात न बस्तीसमम किंचित कर्म परिपालनम कर्म मर्म परिपालनम असती, त्यामुळे बस्ती शिव सोडून अन्य कुठलंही कर्म असं त्यांच्या समोर येत नाही की जे मर्माचं परिपालन उत्तम प्रकारे करू शकेल. त्यामुळे मर्म परिपालनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ चिकित्सा राहील ती बस्ती ही राहते. आणि आयुष्यवर्धन करणाऱ्या गोष्टींची सेवन करणं आणि त्या दृष्टीने विचार अष्टांग संग्रह शारीर अध्याय 7 सूत्र 22 चरकानी वायूचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. चरक सिद्धिस्थान अध्याय 1 38 39 श्लोक आहे. बस्तीचा विचार मर्मपरिपालनाच्या संदर्भामध्ये आत्ता आपण बघितला की वातापासूनच त्याचं रक्षण करणं हे आवश्यक कसं आहे. जास्त करून जे बस्ती या अवस्थेमध्ये उपयुक्त ठरतात त्यामध्ये यापन बस्ती, बृहण बस्ती, मधुर जीवनीय द्रव्य सिद्ध स्नेह बस्ती, क्षीर बस्ती, घृत युक्त बस्ती किंवा घृतमंडाचे बस्ती हे जास्त परिणाम साधतील. कारण इथे बृहणा करून वाताचे शमन करणं हे अपेक्षित आहे की जेणेकरून मर्माचंही परिपालन होईल आणि वाताचंही शमन होईल. यापनाश्च बस्त या सर्व कालम दे या असं वर्णन यापन बस्तींच्या संदर्भामध्ये चरकांनी केलेले आहे. आणि 12 वेगवेगळे यापन बस्ती सिद्धिस्थानाच्या 12व्या अध्यायात शेवटी सांगितलेले आहेत. त्यापैकी मुस्तादी यापनचा प्रचूर मात्रेमध्ये उपयोग आम्ही केलेला आहे. आणि वृंदमाधवानी बस्ती या अधिकारामध्ये असं एक वर्णन केलेलं आहे की जिथे तुम्हाला वाताची चिकित्सा करायची आणि वाताचं शमन करायचं आहे पण ते बृहणाकडून करायचं असेल तर यापन बस्ती हा निरुह कालामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि म्हणून निरुहाचं रिप्लेसमेंट म्हणून यापन बस्ती हा निरुह कालामध्ये आम्ही इथं देतो. आणि त्याचे खूप चांगले परिणाम अशा अवस्थांमध्ये जिथे धातुक्षयजन्य वातव्याधींच्या अवस्था आणि शिरोमर्माभिघात किंवा अन्य मर्माभिघातातून उत्पन्न झालेल्या घेऊन रोगी येत आहेत त्यांच्यामध्ये बस्तीच्यामध्ये विशेष करून यापन बस्ती हा निरुह कालात आणि नंतर अनुवासन व्यानकाल भोजनोत्तर अशा स्वरूपाचं बस्तीची चिकित्सा केल्यानंतर परिणाम चांगलेच मिळतात. आता आपण सूत्र बघितलं आबाधवर्जन नित्य स्वस्थ वृत्तानुवर्तन आणि उत्पन्न आरती विघात असं चरकांनी सिद्धिस्थान अध्याय 9 सूत्र 10 सांगितलेलं आहे. शोणितातील वृत्तीची जी चिकित्सा सांगितलेली आहे ती सुद्धा या मर्मपरिपालनासाठी विशेष करून शिरोमर्माभिघातजन्य चिकित्सांमध्ये आणि मगाशी आपण ज्याचा विचार केला इंट्राक्रेनियल हिमरेजच्या संदर्भामध्ये त्यामध्ये हेमगर्भ नाक्केशर जसं मी सांगितलं तसं सुश्रुतांनी ग्रंथोक्त चिकित्सा सांगत असताना काकुल्यादी क्वाथाचा उल्लेख केलेला आहे आणि तो आम्ही इथं वापरतो. त्याचेही परिणाम खूप चांगले आहेत. काकुल्यादी क्वाथ नाही मिळाला तर तुम्ही जीवंत्यादी घृत किंवा अन्य जीवनीय द्रव्यांचा काक्वाथ हा सुद्धा वापरू शकता. नातीशीत लघु शोणितात शोणितवर्धन करणारा आहार ईषदम्ल किंवा आनम्ल आणि बृहण करणं हे या अवस्थेमध्ये अत्यंत आवश्यक आहे असं अष्टांग संग्रहकारांचं म्हणणं आहे. मर्माश्रित व्याधींच्या संदर्भामध्ये कोणकोणते उपक्रम आपण वापरू शकतो यांचे काही संदर्भ इथे तुम्हाला जे कोशातनं काढलेले आहेत ते थोडक्यात सांगतो. त्यामध्ये रुक्षणीय किंवा रुक्षण उपक्रम जो आहे त्याचं वर्णन करत असताना लोकांनी सूत्रस्थान अध्याय 22 सूत्र 30 ते सांगतात. अभिषण्णा महादोषा मर्मस्था व्याधयश्चये उरुस्तंभ प्रभृतयो रुक्षणीया निदर्शिता. तेव्हा त्यामध्ये मर्मस्थ व्याधी हे रुक्षणीय सांगितलेले आहेत. या अवस्था आपल्याकडे जेव्हा आत्यिक अवस्था स्वरूपामध्ये येत आहेत मर्माश्रित शिरोमर्माभिघातजन्य अवस्था त्यामध्ये सुरुवातीला अर्थातच रुक्षणाने चिकित्सा करून त्यामध्ये सुद्धा हा हेमगर्भ आणि नाक्केशर हा योग आपल्याला उपयुक्त पडू शकतो. आणि त्यामध्ये तिथल्या स्कंद रक्ताचं शोषण करून नंतर लक्षणं ती गेल्यानंतर आत्यिक अवस्थेची रुग्ण हा पूर्ण संज्ञा प्रबोधन त्याचं झाल्यानंतर मग नेहमीची वात्याची जी चिकित्सा आहे स्नेहपान बस्ती वगैरे ही सुरू करायची अशा स्वरूपाची साधारण योजना आपण ठेवू शकतो. तो तेव्हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काकुल्यादी क्वाथ अभ्यंतर देणं आणि हेमगर्भ नाक्केशर यांचा वापर आणि लेपचिकित्सा ती पुढे येणारे संदर्भ त्यावेळेला जास्त त्याच्याविषयी बोलतो.
वसापानाची इंडिकेशन सांगत असताना चरकांनी सूत्रस्थान अध्याय 13, अष्टांग संग्रह सूत्रस्थान 25 आणि वाग्भट सूत्रस्थान 16 या तीनही ठिकाणी मर्मस्थानगत व्याधी किंवा अवस्था या वसापानासाठी इंडिकेटेड म्हणून सांगितलेल्या आहेत. तसंच आयुष प्रकर्षकामध्ये जे आहेत रोग, इथं आपल्याला आयुष वाढवायची आहे, त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवायची आहे, त्या दृष्टीने घृताचा विचार हा चरक सूत्रस्थान अध्याय 13 सूत्र 41 ते 43 केलेला आहे. हा हा एक संदर्भ खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अशा रुग्णांमध्ये फक्त बाह्योपचाराने सुद्धा रिझल्ट देता येणं शक्य आहे. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 18 सूत्र 9 इथं ते असं सांगतात की मर्मदेशेषु ये रोगा गुह्येषु अपि तथा नृणाम संशोधनाय तेषाम ही कुर्यात आलेपनम भिषक. तर जे रोग मर्मदेशाश्रित आहेत किंवा गुह्य अवयवांच्या मधून उत्पन्न होणारे आहेत किंवा त्या ठिकाणी उत्पन्न होणारे आहेत, तिथे तिथल्या दोषांचं संशोधन करण्यासाठी आलेपन लेपन ही चिकित्सा उत्तम आहे असं सुश्रुतांचं वर्णन आहे. याचा हा संदर्भ पाहण्यात आलेला होता आणि त्यानंतर एक धाडस असं केलं की पूर्ण संज्ञानाश झालेल्या एका रुग्णामध्ये शिरोहृदय आणि बस्ती अशा तीन ठिकाणी मर्मगुलिका लेपगुटी त्याचबरोबर वचा आणि हरिद्रा वैद्य समीर जमदग्नी सरांच्या वापरामध्ये बांबू शूट म्हणजे बांबूचं बांबू वचा आणि हळद हा लेप ते पृष्ठवंशाच्या गत व्याधींमध्ये करतात. तर त्याच्यापासूनच हा योग डोक्यात आला आणि त्याचा वापर केला तेव्हा शिरोहृदय आणि बस्ती या तीनही ठिकाणी हा लेप काढल्यानंतर आणि सुरुवातीला आत्यिक अवस्थेत रोगी होता, संज्ञा प्रबोधन करणं आवश्यक होतं म्हणून 4-4 तासांनी तो लेप रिपीट करत गेलो आणि जवळपास 48 तासामध्ये रोग्यांनी डोळे उघडले. 3 ते 4 दिवसामध्ये त्याची आरटी राईस ट्यूब जी होती ती काढता आली आणि आस्थागायत रुग्ण उत्तम आहे, जिवंत आहे आणि आपला म्हणजे परिस्थिती खूप सुधारली असं नाही, ती अवस्था याप्यच होती, पण निदान त्याला आम्ही संज्ञा प्रबोधन त्याचं करू शकलो आणि आत्ता जो रोगी पूर्ण जाणार अशा अवस्थेत होता. फक्त पिपिलरी ॲक्शनसुद्धा नव्हती, पिपिल्स नॉट रिॲक्टिंग टू लाईट, फक्त डीप रिफ्लेक्स होता. अशा अवस्थेतला रोगी या लेपाच्या योगाने बाहेर आला. अभ्यंतर चिकित्सा मगाशी सांगितली ती चालू होती, काकोल्यादिक वात नंतर अभ्यंतरतासुद्धा मर्मगुलिकेचा वापर केलेला होता, हेमगर्भ नाक्केश्वर चालू होतं, पण मर्माच स्थानांवरती केलेल्या लेपांनी त्याचं संज्ञा प्रबोधन झालं ही एक विशेष गोष्ट इथं नोंदवायची आहे. याच्याच आधाराने नंतर अन्यही काही रुग्णांच्यामध्ये जिथे मर्माश्रित व्याधी होऊन घेऊन आलेले होते आणि त्यामुळे दौर्बल्य तीव्र असताना हे लेप सांगितले करायला आणि त्यांनी रोग्यांचं बलवर्धन हे चांगलं झालेलं सापडलं. दारणकर्मामध्ये सुश्रुत चिकित्सा अध्याय 1 सूत्र 35 आणि 37 वर्णन करताना मर्मोपरी जे वर्ण असतील मर्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेले त्याच्यामध्ये दारणकर्म जे मृदुद्रव्यांनी चिरबिल्वादी अशा स्वरूपाच्या केलं जातं ते करावं असा एक उपक्रम मर्माश्रित व्याधींच्या संदर्भात येतो. मर्माश्रित व्रणांचं सूची सीवनकर्म करत असताना व धनुर्वक्र धनुष्याप्रमाणे गोल असलेली अशी सूची वापरावी असं वर्णन येतं. नाडीव्रण मर्माश्रित नाडीव्रणाची चिकित्सा करत असताना त्याचं शस्त्रांनी छेद करू नये तर क्षारसूत्रांनीच त्याची चिकित्सा करावी असा एक सुश्रुत चिकित्सा अध्याय 17 सूत्र 29 संदर्भ आहे. याच्यामध्ये मी अधिकारी नसल्यामुळे याच्याविषयी जास्त भाष्य करत नाही, फक्त संदर्भ आपल्यासमोर ठेवतोय. वर्ती वापरून व्रणाचं शोधन करत असताना मर्माश्रित व्रण हे वर्तीने शोधित करावेत असं वर्णन अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 30 सूत्र 44 येतं. सद्योव्रणाच्या चिकित्सेमध्ये तैलपूर्ण द्रोणीमध्ये रुग्णाला झोपवावं आणि मांसरसाशन देऊन चिकित्सा करावी. यामध्ये जे व्रण सद्योव्रण हे साध्य होतात या संदर्भा या चिकित्सेने त्यामध्ये मर्महत व्रण असा एक उल्लेख आणि मर्माणींचा उल्लेख हृदयादिनी असा दल्लणांनी केलेला आहे. सुश्रुत चिकित्सा अध्याय 2 सूत्र 77-78 सूत्र आहे. मर्माश्रित व्याधींच्या मध्ये कोणते उपक्रम कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत त्यांचे संदर्भही तुमच्या समोर येत आहेत.
त्यामध्ये सुश्रुत सूत्र अध्याय 11 सूत्र 29 मध्ये क्षारकर्मासाठी मर्माश्रित अवस्था या कॉन्ट्राइंडिकेटेड सांगितलेल्या आहेत, सकाळची नाही आहे त्यांची असं वर्णन येतं. दुसरं जिथं चिकित्सेमध्ये वापरायचं आहे त्यामध्ये मर्मांच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या व्याधींमध्ये तिची करायचे नाहीत, पण त्याचा आत्येक व्याधीमध्ये ग्रीष्मामध्ये सुद्धा ते देता येऊ शकतं. कसं द्यायचं ते आपण मगाशी संदर्भ बघितला आहे. पण एरवी मर्माश्रित व्याधींमध्ये अवस्थांमध्ये विषाचा उपयोग चिकित्सेमध्ये करू नये असं अष्टांग संग्रह उत्तरस्थान अध्याय 48 सांगतात. प्रच्छान कर्म करत असताना मर्मांचा मर्म सोडून ते करावं असा अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 35:7 सांगतात. मर्माभिघातामध्ये वर्ज्य गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये क्षार विष अग्नी यांचा हे वर्ज्य करावेत असा अष्टांग हृदय शारीरस्थान अध्याय 4:69 आहे. आणि त्याच्यामध्ये अरुणदत्ताची एक फार महत्त्वाची टीका आहे, ती लक्षात घ्या. म्हणजे विचार चिकित्सामध्ये जर वापरावं लागलंच तर काय विचार करून वापरावं किंवा काय काळजी घेऊन वापरावं हे आपल्याला समजेल. इथे आदी शब्दांनी काय काय ग्रहण करावं याविषयी अरुणदत्तांनी टीका अशी सांगितली की अग्न्यादिनी इथे आदिशब्देनं भल्लातक रस कपिकच्छू शुकादीनाम ग्रहणम. तेव्हा अशा प्रकारची जी अत्यंत वीर्यवान औषधं तुम्ही वापरणार आहात त्यावेळेला ते मर्माश्रित व्याधी असतील तर ती शक्यतो वापरू नयेत, वापरायची असतील तर काळजीपूर्वक वापरावी असा एक विचार इथं मांडलेला आहे. अग्निकर्म हे सुद्धा मर्मगत अवस्थांमध्ये निषिद्ध म्हणून चरक चिकित्सास्थान अध्याय 25:106 सांगितलंय. मर्माश्रित अवस्थांचा किंवा मर्माश्रित व्याधींमध्ये चा उल्लेख कोणत्या फलश्रुतींमध्ये आलाय त्याच्यामध्ये वाग्भटामध्ये बलातेल वाग्भट शारीर अध्याय 2:46-52 सूत्रामध्ये आलेलं त्याच्या फलश्रुतीमध्ये सुतिका बाल मर्मास्थी हतक्षीणेषु पूजितम किंवा मर्महत असताना बलातेल हे वापरावं असं आलंय. पुढे जात्यादी घृतामध्ये मर्माश्रित व्रण जे आहेत ते जात्यादी घृताच्या वापराने त्यांचं रोहण होतं, ते रूढ होऊन येतात असं वर्णन आहे. वाग्भट उत्तरस्थान अध्याय 25:67. सुश्रुतांनी काही क्लासिकल कॉम्बिनेशन वर्णन केलेली आहेत रसायन चिकित्सा अध्यायामध्ये. त्यामध्ये आमलकी चूर्ण मधु सुवर्ण असा एक योग आहे, शतावरी घृत आणि सुवर्ण मधु असा एक योग आहे, प्रियंगू पुत्रंजीवी यष्टीमधु मधु सुवर्ण यांचा एक योग आहे. असे योग तुम्हाला रसायन अध्यायामध्ये चरकांचे मिळतात. आजकालच्या वैद्यांच्या वापरामध्ये अनेक जे रसकल्प आहेत त्यांची एक इथं फक्त सूची समोर आपल्या सादर केलेली आहे, पण हे बहुतेक सगळ्या वैद्यांना माहिती असतील आणि त्यांचा वापरही ते करत असतील प्रसंगवशात अवस्थावशात. तेव्हा आपल्याकडे हे कल्प कायम जर आपण जवळ ठेवले तर आपण अनेक असाध्य किंवा आत्येक अवस्थेतल्या अवस्थांचा विचार किंवा त्यांची चिकित्सा यशस्वीपणे करू शकू असं मला निश्चितपणे वाटतं. त्यामध्ये हेमगर्भ पोट्टली त्रैलोक्य चिंतामणी बृहत्वाद चिंतामणी वसंत कुसुमाकर योगेंद्र रस सुवर्णभस्म लक्ष्मीविलास महालक्ष्मीविलास सहस्रपुटी अभ्रक मौक्तिक मौक्तिकयुक्त कामदुधा मौक्तिकयुक्त प्रवाळ पंचामृत सुवर्णमालिनी वसंत सिद्ध मकरध्वज सुवर्ण समीर पन्नक श्वासकास चिंतामणी मृगशृंग भस्म रससिंदूर मल्लसिंदूर महावात विध्वंसन रस वातकुलांतक जयमंगल इत्यादी आपल्या समोर येतात. तर अशा पद्धतीने आपण ग्रंथांतरी अनेक संदर्भ बघितले आपल्या समोर आले, त्यांचा सगळ्याचा विचार मांडून हा विषय इथे आपल्या समोर सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातून आपल्याला चिकित्सेसाठी उपकारक विचार मिळतील आणि सर्वच वैद्यांचं उपब्रुहण हे व्याख्यान ऐकणाऱ्या होईल अशी श्री धन्वंतरी चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करतो. आपण मला ही संधी माझे विचार या विषयावरचे मांडण्याची जी दिलीत त्याबद्दल आयुर्वेद व्यासपीठ ठाणेचेही मी आभार व्यक्त करतो आणि माझी आजची प्रस्तुती इथेच थांबवतो. धन्यवाद.